बंधु भगिनींनो, जो विषय समजावून घेण्यासाठी आणि देण्यासाठी बुद्धी आणि कल्पनाशक्ती या दोहोंचाही एकाच वेळी वापर करावा लागेल अशा एका मनोरम्याचं चिंतन आपल्या उपस्थितीत मी खरं करणार आहे. रामायण भारतावरती व्याख्यानं देणारी जी मंडळी आहेत तो एक प्रकार वेगळाच आहे आणि त्या प्रकारामध्ये बसणं हे माझ्यासारख्याला तसं परवडणारं नाही. मी ती मंडळी मोठ्या श्रद्धेनं बोलतच राहतात पण विवरण कमी करतात असा अनुभव आहे. अर्थात श्रीकृष्णाचे भक्त भारतभर आजही आहे आणि श्रीकृष्ण हा उपासना संप्रदाय म्हणून सुद्धा टिकून आहे. मी आज तो लोकांच्या मनात आहे, जनजीवनात आहे, तो महाभारतातही आहे. त्यामुळं या अभ्यास विषयाची व्याप्ती ही तशी संपलेली नाही. मी एखादं चरित्र हे संपून गेल्यानंतर मग आपण त्याचा काही आढावा किंवा समालोचन अथवा आलोचना करण्याचा प्रयत्न करतो, पण श्रीकृष्णाच्या बाबतीत तसं करता येत नाही. मग तो तसं मंत्रदेवता म्हणून सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्थिरावलेला आहे. अमेरिकेमध्ये कृष्णभक्ती ही खूप वाढीला लागलेली आहे हे सांगितल्यानंतर आपणाला आश्चर्य वाटले. आणि जुहूचं हरे कृष्ण मंदिर जर आपण पाहिलं तर पौराणिकपेक्षाही पाश्चिमात्यांना श्रीकृष्णाचं अधिकच आकर्षण वाटतं आहे आणि ते वाढत राहील असं वाटतं. त्यामुळे मनात असा विचार येतो की शेवटी हा श्रीकृष्ण होता आहे की असेल. तर तो होता हे खरं आहे, हेही खरं आणि असेल हे देखील खरं. याचं कारण असं की ज्याला एक प्रकारचं चिरंतन अस्तित्व आहे असे श्रीकृष्ण तत्व म्हणूनच लोकांनी खरं स्वीकारलं. अमेरिकेमध्ये जेव्हा त्या हरिभक्त मंडळींचं हे सगळं नावसंकीर्तन मी पाहिलं आणि ऐकलं त्या मी थोडासा स्तिमित झालो. त्यांनी माझी समजूत घातली आणि मला असं सांगितलं की श्रीकृष्ण ही एक व्यक्ती म्हणून तिचा विचार तुम्ही करता, पण आम्ही मानवी जाणीवेचं अत्यंत प्रगल्भ रूप आणि त्या रूपाचं प्रतिनिधित्व करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून श्रीकृष्णाकडं पाहतो. अर्थात कृष्णाकडं अनेक दृष्टीनं पाहणारी अनेक माणसं आहेत, पण सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असणारा, माहीत असणारा, परंपरेनं त्याच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचलेला आणि कथारूपानं सर्वज्ञात असणारा श्रीकृष्ण हा तोच आहे. हे पांडव तेच आहेत, श्रीकृष्ण तोच आहे आणि त्याचं चरित्र हे तसं अद्भुत रम्य आहे. श्रीकृष्ण हा खेड्यात राहिला होता, रानावानात फिरला वावरला होता हे तर आपल्याला माहीत आहे. मी त्याचं बालपण हे गोकुळामध्ये गेलं, त्याचा जन्म जो झाला तो एके ठिकाणी आणि बालपण गेलं ते दुसऱ्या ठिकाणी. पण आता यामध्ये जे सांगितलं जातं की शेवटी की शौरसेन नावाचा एक देश आहे, भारताचा तो एक भाग आहे, उग्रसेन हा त्याचा राजा आहे. राजाचं नाव उग्रसेन असलं तरी तो अत्यंत विनम्र आहे, विनयशील आहे. राजा हा स्वभावानं इतका सोज्वळ आहे की त्याचंच राज्य दीर्घकाळ चालावं असं प्रजेला वाटतंय. एवढ्यात या राजाचा मुलगा हाच खरं उग्र होतोय. मी ज्याचं नाव उग्रसेन तो प्रवृत्तीनं प्रकृतीनं सौम्य आहे आणि त्याचा मुलगा कंस मात्र कमालीचा उग्र आहे आणि तो तमोगुणी आहे. त्याला असं वाटतं की हे राज्य आपण आपल्या हाती घ्यावं आणि वडिलांना रजेवर धाडावं. त्याप्रमाणे त्यानं वडिलांना बंदीवान केलं, स्वतः तो राजा झाला. आणि वडिलांचे जे कोणी हितचिंतक असतील, सगळे सोयरे आप्तस्वकीय असतील, ते सारे आपले वैरी असं समजून तो वागू लागला. त्यामध्ये श्रीकृष्णाची जन्मदाती आई ही सुद्धा एक होती आणि अर्थात त्याचे वडील हे देखील होते. या दोघांनाही त्यानं कैदेमध्ये ठेवलं. अर्थात कैद म्हणजे शेवटी नजर कैद असेल, कुठेतरी बाजूला ठेवणं, जगाशी संबंध तोडणं आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणं. याचं कारण असं सांगतात की नारदानी या कंसाला असं सांगितलं होतं की तुझा वध हा शेवटी देवकी पुत्राकडून घडणार आहे आणि तोही तो आठवा मुलगा असणार आहे. तेव्हा आता आठ मुलं होईपर्यंत हा वाट पाहणारा होता आणि कधीतरी आपण खरं कालवश होणार आहोत हे त्याला कळायला हवं होतं. परंतु आपला मृत्यू घडता कामा नये
आपला मारणारा जवळपास कुठे जन्माला येता कामा नये, जन्माला आला तरी जिवंत राहता कामा नये, एवढा कडेकोट बंदोबस्त त्यानं केला होता। कारण त्याचं सामर्थ्यही मोठं होतं। त्यामुळे शेवटी जिच्या पोटी आपला वैरी येणार तो आपला भविष्यकालीन वैरी, त्याची जी आई आहे तिला मोकळं सोडून चालणार नाही, आणि तिचं होईल ते मूल ठार करायचं एवढंच त्यानं ठरवलं होतं। हे आपल्याला ऐकूनही माहीत आहे, परंतु वृत्ती कशी असेल याची आपण कल्पना करा। तेव्हा पहिली सात मुलं ही झाली आणि यानं खडकावरती आपटून ती मारली। त्या आईला किती यातना झाल्या असतील हे आपण जाणू शकतो, पण याच्या पुढे आठवं मूल मात्र जेव्हा झालं ते थोडंसं अनपेक्षितपणे जरा लवकरच झालं, आणि ते झाल्याचं बहुतेक कंसाच्या ध्यानी लवकर आलं नसावं। त्या या मुलाला अलगदपणे अपरात्री उचलून गोकुळामध्ये नेण्यात आलं आणि तिथे नंदगोपाच्या घरी ठेवण्यात आलं। अर्थात यावर अगोदर काहीतरी बोलणं झालेलं असणार हे उघड आहे की तुमच्या घरामध्ये त्याच वेळी एक बाळ असण्याची शक्यता आहे आणि आमचं हे बाळ घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ आणि बाळांची आपण अदलाबदल करू, आमच्या बाळाला रक्षण आपण द्या। शेवटी हे बाळ अवतारी पुरुष आहे याची कल्पना कदाचित तिकडच्याही लोकांना आली असावी, त्यामुळेही बाळांची अदलाबदल झाली की मूल जन्माला आलं त्याला एका पाटीमध्ये ठेवण्यात आलं, वडील झपाझप चालत राहिले, नंदगोपाच्या घरी गेले आणि शेवटी यशोदेच्या मध्ये बाळ ठेवून तिथे असणारं बाळ घेऊन ते आले। हे थोडं कल्पनेनं जाणावं लागेल, कारण हल्ली यातलं काही घडत नाही, मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सगळे असतात आणि वेळच्या वेळी नोंदी होतात, तरीही बाळांच्या शेवटी कुठेतरी अशा अधूनमधून का होईना पण अदलबदल ज्याला आपण म्हणतो प्रकार त्यांच्या बाबतीत घडतो। परंतु इथे हा घडवून आणलेला भाग होता आणि त्याप्रमाणे ही अदलबदल झाला, पण प्रत्यक्षामध्ये आणलेली होती ती मुलगी आणि नेऊन ठेवला होता तो मुलगा, हा होता आठवा मुलगा, तो कंसाचा खरा खरा वैरी होता। म्हणजे माता ही मुलगी तिथे आली, नवं अपत्य आलेलं आहे एवढी चाहूल त्या कंसाला लागली आणि त्यानं तेही ठार करण्याच्या इराद्यानं ते उचललं आणि खडकावरती आपटण्याचा प्रयत्न केला। एवढ्यात त्याच्या त्या मुलाच्याच देहातून एक देवता बाहेर पडली आणि आकाशवाणी कंसाला ऐकावी लागली की तुझा वैरी हा सुखरूप आहे आणि तुझा मृत्यू हा लिहून ठेवलेला आहे, तेव्हा या मुलाची आदळापट करून तुला काय मिळणार, आणि ती देवता अंतर्धान पावली। अर्थात हे सगळं कल्पनेनं जाणावं लागणार हे तर उघड आहे। तेव्हा मात्र हा कंस थोडासा हादरला की आपण आता हे आठवं मूल हेच शेवटी आपल्यावरती घाव घालणार आहे आणि प्रत्यक्षात ते दूर गेलेलं आहे, ते कुठेतरी आहे। काही दिवसानं त्याला हे कळलं की हे मूल कुठे आहे किंवा हे मूल कोणतं असू शकेल, याचं कारण त्या मुलाचा पराक्रम। मग त्याला बाकीचा तपशील कळला होता असं नाही, पण एक पराक्रमी पोर त्या गोकुळामध्ये वाढत आहे, गोवर्धन पर्वताच्या परिसरामध्ये त्याचा संचार सुरू आहे हे त्याला कळलं। वयाच्या मानानं त्या मुलाचा आवाका मोठा होता, त्याच्या बुद्धीची कर्तृत्वाची झेप मोठी होती, कुठेही तो जात असे आणि काहीही करीत असे भीती म्हणणे काय हे त्याला माहीत नव्हते। अर्थात अवतारी पुरुषांच्या बाबतीत हे संभवू शकतं, बाकी आपल्या मुलांची वाढ कुठल्या पद्धतीनं व्हावी हे ठरलेलं आहे, परंतु श्रीकृष्णाला यापैकी कोणतेही संकेत किंवा दंडक तसे लागू पडत नव्हते आणि त्यामुळं अत्यंत स्वतंत्रपणे तो वाढत होता। त्याची त्याला वाढवणारी जी आई होती ती जन्मदाती नसली तरी खरी खरी आई म्हणूनच त्याचं संगोपन ती करत होती आणि त्या गोकुळाच्या परिसरामध्ये हा मुलगा वाढत होता। तो कुठेही जात असे, कोणाच्याही घरात शिरत असे, लोणीही खात असे, खेळत असे, पळत असे, त्या तिथे असणाऱ्या सर्वच्या सर्व लोकांची त्यानं एक प्रकारचा संपर्क साधला होता। ज्याला आदर्श नेतृत्व आपण म्हणतो त्या आदर्श नेतृत्वाची सारी लक्षणं श्रीकृष्णाच्या ठाई आढळतात। त्याला पूर्णावतार म्हटलं जातं याचं कारणच हे की माणसाच्या वाट्याला जेवढ्या म्हणून भव्य दिव्य भूमिका येऊ शकतात त्या सर्व भूमिका त्याच्या ठाई एकवटलेल्या दिसतात। की एखादा बुद्धिमान माणूस किंवा पराक्रमी माणूस हा लोकनेता होतो,
तर लोक सांभाळणं, लोकांना बरोबर घेणं, लोकांना राजी राखणं, लोककल्याणाचा अहोरात्र विचार करणं हे आदर्श लोकनेत्याचे गुणधर्म श्रीकृष्णाच्या अंगी बालपणापासून दिसत होते आणि म्हणून तो एकटा असा कधी नव्हताच. त्याच्या अवतीभवती सदैव त्याच्या वयाची मुलं असत आणि तो मुलांनी वेढलेला असे. निघाला म्हणजे 10-20 मुलं मागे पुढे असायची आणि आनंदानं राहायची. त्या आपली मुलं जर बाहेर फिरायला गेली आणि त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असले तर त्यामध्ये आक्षेपार्ह आपण काही मानू नये असं मला वाटतं. कारण मुलं ही आपण कपाटामध्ये ठेवण्याची वस्तू समजून खूप वेळा जपत असतो आणि तू याची संगत धरू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, त्याच्यासारखा वागू नकोस, तसा तू वाया जाऊ नकोस. सूचनांनीच ती इतकी अवघडून जातात की शेवटी आपण व्हावं काय हेच त्या मुलांना कळेनसं होतं. मग शेवटी ही मुलंसुद्धा आईवडिलांच्या कैदेमध्येच वाढत असतात. परंतु श्रीकृष्णाला हे मुक्त वातावरण लाभलं होतं. श्री वसुदेवाची जी दुसरी पत्नी, तिचा मुलगा बलराम हाही शेवटी श्रीकृष्णाबरोबरच तिथे राहत होता, या रोहिणीचा मुलगा तो. तर बलराम आणि कृष्ण हे दोन भाऊ आणि गोकुळ हे शेवटी त्यांची संचारभूमी. आता तिथं त्यांच्या त्या लीला चाललेल्या आणि या चालत असताना त्यांचं कुठेतरी वेगळेपण दिसत होतं. गोकुळामध्ये ज्या सार्वजनिक समस्या संभवत होत्या, उद्भवत होत्या, त्यांचं निराकरण करण्याचे मार्गसुद्धा हे दोन भाऊ शोधत होते. एकदा लोकांनी गोवर्धन नावाचा जो शेजारी पर्वत आहे त्या पर्वताची पूजा सुरू केली. आता ही पूजा कशासाठी असं त्यांना लोकांना विचारलं. हा मुलगा लहान होता तर पाऊस खूप पडावा यासाठी. तर शेवटी ही पूजा जी होती ती इंद्राची पूजा म्हणून त्यांना करायची होती. पण त्या पर्वतावरती ती पूजा ते करीत होते. त्या श्रीकृष्णानं आणखी बारकाईनं चौकशी केली की ही पूजा तुम्ही पर्वताची करता आहात का अन्य कुठल्या दैवताची. त्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही इंद्रशक्तीला आवाहन करतो आहोत आणि इंद्राची पूजा करीत आहोत. मग पर्वताची पूजा तुम्ही सरळ का करत नाही? ढग अडवण्याचं आणि पाऊस पाडण्याचं जे भौगोलिक कार्य तो पर्वत करीत असतो, पर्वत हा पूजनीय आहे, इंद्र काय करीत असतो? म्हणजे एखाद्या बुद्धिनिष्ठ माणसानं उपस्थित करावेत असे प्रश्न श्रीकृष्ण हा त्यावेळी उपस्थित करत होता. म्हणून शेवटी इंद्रपूजेपासून लोकांना त्यांनी परावृत्त केलं की इंद्राची पूजा तुम्ही करू नका. दूध देणारी गाय आणि शेवटी ज्याच्या अस्तित्वामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ होतो तो निकटवर्ती पर्वत, त्यांची पूजा केली तर मला ती आवडेल, पण इंद्राची पूजा तुम्ही करण्याचं काही कारण नाही. इंद्र हा भारतीयांचा देव होता आणि लोकांनाही तो प्रिय होता. पण इंद्राची पूजा थांबवा असं एका मुलानं सांगावं हे सुद्धा नवलंय. लोकही कोड्यामध्ये पडले, परंतु शेवटी जवळ असणाऱ्या या श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या तेजस्वी वृत्तीचा प्रभाव हा लोकांच्यावर पडत होता आणि म्हणून त्यांनी शेवटी इंद्रपूजा थांबवली आणि या पर्वतालाच प्रदक्षिणा घालायला प्रारंभ केला. अर्थात स्वर्गामध्ये असणारा तो इंद्र रागावला, अस्वस्थ झाला. त्याला हे कळलं की आपली पूजा ही श्रीकृष्णामुळं थांबलेली आहे आणि म्हणून शेवटी त्यानं अखंड आणि उदंड आणि प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी सुरू केली. पाऊस पाऊस आणि पाऊस, पाणी पाणी सगळीकडे झालं आणि एवढा धो धो पाऊस पडू लागला की त्याखाली घरंही पडतील, माणसंही वाहून जातील अशी भीती वाटू लागली. अशावेळी हवालदिल झालेले ते सारे लोक या बालकृष्णाला शरण गेले आणि म्हणाले की आता आमचा तरता तूच आहेस, तुझ्या आज्ञेनं, मार्गदर्शनानं, तुझ्या अपेक्षेप्रमाणे आम्ही इंद्रपूजा थांबवली आणि आता इंद्रानं सूडबुद्धीनं हा वर्षाव सुरू केला आहे. तर यावरती अर्थात दोन पर्याय सांगितले जातात की श्रीकृष्णानं हा गोवर्धन पर्वतच उचलला आणि त्याची छत्री केली आणि सारं गाव त्याच्या छायेमध्ये घेतलं. काही जण असं मानतात की श्रीकृष्णानं गोवर्धनाच्या मुळाशी, पर्वताच्या मुळाशी एक प्रचंड गुंफा तयार केली आणि त्या गुंफेमध्ये गाव वसवलं. आता कल्पना कशीही ताणली तरी कल्पनेनंच ते जाणून घेणार, कारण हे दृश्य आपल्या डोळ्यापुढं आपण उभं करू शकत नाही, ही मोठी अडचण आहे. पण नोंदी ह्या चरित्रामधल्या ह्या अशा आहेत आणि नाही म्हटलं तरी कल्पित कथांचं रूप हे त्यामध्ये आलेलंच आहे. कारण मुळात ज्या महाभारतामध्ये ही सारी पात्रं येतात त्या महाभारताचं एकटाकी लेखन तसं झालेलं नाही. कौरव पांडवांचं संपल्यानंतर
पांडवांना जय मिळून त्यांचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या जयाची हकीकत लिहून काढावी म्हणून वेदव्यास हे निवांतपणा लाभावा यासाठी मला वाटतं हिमालयामध्ये गेले आणि नारायण पर्वताच्या पायतळी एक आश्रम बांधून राहिले आणि 3 वर्ष ते या महाभारताचं लेखन करत होते. त्यामध्ये पांडव कथा श्रीकृष्ण कथा हे सारच येणार होतं. पण हे लेखन करीत असताना त्यांना लेखनिक हवा होता. त्या असा कोण लेखनिक असेल याचं चिंतन करीत असताना गणपती त्यांच्या पुढे प्रकट झाला की तुम्ही म्हणाल ते मी लिहून घेईन पण माझी अट एकच आहे की तुम्ही कुठे थांबता कामा नये. जर तुम्ही थांबलात तर हे काम मला करता येणार नाही. हे गणपतीनं व्यासांना सांगितलं. त्या व्यासाने गणपतीला सांगितलं की मी थांबणार नाही पण माझी एक अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक श्लोकाचा अर्थ कळल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि जर एखादा श्लोक तुला कळला नाही तर तुला कळेपर्यंत थांबावं लागेल आणि तोपर्यंत मलाही थांबणं भाग पडेल. त्यामुळे व्यासांना जेव्हा विश्रांती घ्यावी वाटत असे किंवा चिंतनासाठी अवकाश हवा वाटत असे तेव्हा ते एखादा अवघड असा एखादा श्लोक किंवा काही रचना करीत असत आणि तीच गणपतीला समजायला थोडा त्रास होत असे. आता गणपती या सगळ्या विद्यांचा कलांचा शास्त्रांचा स्वामी त्याला अगम्य असं खरं काय असणार. तो कालत्रयातीत देहत्रयातीत ज्ञान विज्ञानमय असा आहे असं आपण एका बाजूनं म्हणतो आणि त्याच वेळी असंही सांगितलेलं आहे की व्यास हे अधिक प्रगल्भ बुद्धीचे होते आणि गणपतीची आडवणूक करू शकत होते हेही आता समजावूनच घ्यावं लागेल. कारण शेवटी ही सारी प्रतीकं आहेत असं माझं प्रांजल मत झालेलं आहे. म्हणजे श्रीकृष्णाचा मी उपासक आहे आणि त्याचा मंत्रजप करणार आहे. रामकृष्ण हरी यामध्ये श्रीकृष्ण आहे. हजारो लक्षावधी वारकरी त्याचा नामोच्चार करीत असतात आणि पंढरीचा पांडुरंग हे श्रीकृष्णाचंच रूप आहे असं आम्ही मानतो. श्रीकृष्ण हा आमचं जीवन व्यापून राहिलं आहे पण कथेमधला श्रीकृष्ण हा थोडा पुन्हा कथेच्या माध्यमातून कल्पनेच्या सहाय्यानं जाणून घ्यावा लागतो आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं या विषयावरती बोलताना थोडा संकोच वाटतो. परंतु महाभारत हे आपल्या संस्कृतीमधलं एक ऐश्वर्य स्थान मानलं जातं. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जेवढी म्हणून महाकाव्य झाली त्या सर्व महाकाव्यांच्या अनेक पटीनं मोठं असणारं हे महाकाव्य. जर अन्य राष्ट्रांनी त्यांची महाकाव्य चालवून घेतली आणि त्याच्या अनेक आवृत्ती काढल्या ती अगदी संरक्षणीय मानली तर मग त्या सर्व महाकाव्यांपेक्षा श्रेष्ठ असणारं महाभारत या नावाचं आपलं महाकाव्य हे आपणाला सुद्धा तेवढंच प्रिय असायला हवं. आपण त्याचाही अभ्यास करायला हवा. जसं कादंबरीमधला नायक आणि नायिका या बाबतीत आपण थोडे हळूवार होतो आणि कल्पनेनं जाणून घेतो. अगदीच वास्तवाचे सारे दंडक त्यांना लावत नाही आपणाला ते समजू शकतं. अगदी टी व्हीवरची सुद्धा एखादी मालिका असली तर त्यातली कल्पित पात्र आपणाला समजू शकतात. म्हणून शेवटी कल्पनेचा आश्रय हा सर्वकाली माणसाला घ्यावा लागणार आहे. त्या व्यासानी प्रारंभी लिहिलेला जो भाग होता त्याला जय नावाचा इतिहास हे नाव होतं. पांडवांच्या जयाची ही हकीकत होती त्याला महाभारत हे नाव नव्हतं तर जय हे त्या ग्रंथाचं नाव होतं. पुढं असं म्हणतात की काही दिवसांनी पुन्हा ऋषींनी कुठलं तरी एक दीर्घ सत्र सुरू केलं. त्या वैशंपायनानं पुन्हा काही त्या ऋषींना ऐकवलं आणि ते ती सारी कथा भारत या नावानं पुढं प्रसिद्धीला आली. आणखीही काही काळ गेला आणि पुन्हा नव्यानं तीच कथा सांगितली गेली. तिच्यामध्ये भर पडत गेली आणि तिचं खरं महाभारत झालं. मे सौती या नावाच्या अशाच एका प्रतिभासंपन्न पुरुषानं पुढं त्यामध्ये भर घातली. म्हणजे महाभारताच्या 3 आवृत्ती निघाल्या. पहिली जी होती ती जय नावाचा इतिहास, दुसरी जी होती ती भारत या नावाचा ग्रंथ आणि तिसरं ते महाभारत. मे आज आपल्या वाट्याला आलेलं महाभारत हे असं वाढत वाढत गेलेलं आहे. जसं बीड हे गाव 200 वर्षापूर्वी जसं होतं तसं आज नाही आणि 100 वर्षानंतर ते तसं राहणार नाही. प्रत्येक गाव हे वर्धिष्णू आहे. तसं ही महाभारत कथा ही वर्धिष्णू राहिली आहे.
त्यानंतर मात्र कोणाला लेखनाची हाऊस नसल्यामुळं, स्मृती बळकट नसल्यामुळं, भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं, प्रतिभेचा अंशही कमी असल्यामुळं नंतर मात्र त्यात काही भर पडली नाही. मग मूळचे 10-12 हजार श्लोक हे 1 लाखाच्या घरात जाऊन पोहोचले असं म्हणतात. अर्थात त्याची गणती मीही केली नाही, पण मूळ ग्रंथ मात्र पाहिलाय. त्यामध्ये हा श्रीकृष्ण त्यातच येतो, कर्ण त्यातच येतो, पांडव त्यातच येतात, कौरव त्यातच येतात, हे सारे त्यामध्ये येतात. आता ही सगळी एवढी पात्र ही आपण एक प्रचंड कथा मानली, तर या कथेमधली पात्रांची संख्या एवढी मोठी आहे की त्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवणं कठीण आहे, इतकी पात्र त्यात येत आहेत. परंतु प्रधान पात्र हे शेवटी श्रीकृष्ण हेच ठरतं. कारण श्रीकृष्णाचा पराक्रम, त्यानं केलेलं मार्गदर्शन, त्याची भगवद्गीता, या सगळ्यांनीच ते खरं व्यापलेलं आहे. आणि मागे उरलेला जो भाग आहे की तुमच्या माझ्या नित्य जीवनापर्यंत येऊन पोहोचलेला, तो श्रीकृष्णाशी संबंधित आहे. घराघरामध्ये भगवद्गीता आहे, घराघरात भागवत पुराण आहे, भागवत धर्मामध्ये त्याचं चिंतन आहे, अध्ययन आहे. म्हणजे श्रीकृष्ण हा पांडवांना सुद्धा मागे टाकून आपल्यापर्यंत आला आहे आणि आपल्याला सोबत करतोय. तर त्याचं जे बालपण, जी हकीकत सांगितली जाते, त्यातला बराचसा भाग त्या गोकुळामध्ये, त्या परिसरात घडला आहे. इथे लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे काही नानाविध वर्तन प्रकार होते, त्या काहींचं निर्मूलन या मुलानं केलंय. त्यांना समजावून दिले की हे करा आणि हे करू नका. असं सांगतात की यमुनेचा मोठा एक डोह होता, आणि या डोहामध्ये कोणीतरी एक राक्षस पण महासर्पाचं रूप घेऊन राहत होता, वर्षानुवर्ष राहत होता. त्याच्या श्वासात विषार होता आणि त्याच्या अस्तित्वात सुद्धा विषारच होता. ज्या पाण्यामध्ये तो राहत होता ते पाणी विषारी झालं होतं, आणि त्या डोहावरून उडत जाणारे पक्षी मरून पडत, त्या डोहाचं पाणी पिणारी जनावरं मरून पडत, हे श्रीकृष्णाला कोणीतरी सांगितलं आणि त्याच्या मनात विचार आला की याचं पारिपत्य घडलं पाहिजे. लोक कारण सांगत होते, त्यांना ते माहीत होतं, पण लोक काहीही करू शकत नव्हते. कारण एवढा प्रचंड सर्प हा मारायचा कसा, मारायचं कोणी, आणि जवळ जाईपर्यंत आपलाच मृत्यू होईल. कारण सगळं वातावरण इतकं प्रदूषित होतं की जसं मळीचा वास हा कारखान्याभोवती 5-10 मैल असतो. मी जिथे साखर कारखाना आहे तिथे आसमंता मळीच्या वासानं असा व्यापलेला असतो. आणि मळीचा वास घेण्यासाठी शेअर होल्डर होण्याची अजिबात आवश्यकता नसते, विनामूल्य त्याची प्राप्ती कोणालाही घडू शकते. मग सर्वसामान्य माणसाला कारखान्याचा प्रत्यय जो येतो तो या मळीच्या वासामुळं, बाकी देणं घेणं काही नसतं. तसं या कालियाची ही कथा सांगितली जाते की हा महासर्प होता असे, पण त्याचं पारिपत्य कसं करायचं हा मोठा प्रश्न. तर हा गोपालकृष्ण त्याचं पारिपत्य करण्याच्या ईर्ष्येनं जातो. आता ही कल्पना म्हणून गृहित धरली, अगदी कादंबरी मानली, तरी या कादंबरीचा हा जो नायक आहे तो जाणत आहे महासर्पाचं पारिपत्य केलं पाहिजे हे त्याला कळतं आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याचं निवासस्थान त्याला उमगत आहे, तिथंपर्यंत तो जातो आहे. सांगून गेलं तर लोक जाऊ देणार नाहीत म्हणून एकटाच जातो आहे, आणि त्याचे सवंगडी त्याच्या मागोमा असे सहज कुठेतरी फिरतायत, वावरतायत, त्यांचं लक्ष त्याच्या पावलाकडे जात आहे. आणि तो असा डोहाच्या दिशेनं जातो आहे असा संशय त्यांना येता क्षणीच त्यांनी कल्लोळ माजवला आहे आणि अनेकांना बोलावायला प्रारंभ केला आहे की कृष्ण सखा हा निघाला आहे, पहा कुठे निघाला आहे वगैरे. बाकीची माणसं भीत थोडा अंतर राखून मागे जाण्याचा प्रयत्न करत आहे. घरी दारी सुद्धा ही वार्ता जाऊन पोहोचलेली आहे की श्रीकृष्ण डोहामध्ये उतरतो आहे, कालियात इथे आहे आणि या डोहातून बाहेर पडणं अशक्य आहे. आम्ही कथा म्हणून याच्याकडं तसं तल्लीनतेनं खरं पाहू शकतो. एकदा त्याची पातळी, त्याचा स्तर, त्याचा बँड हा एकदा जाणून घेतल्यानंतर फारशी अडचण येत नाही. वास्तवाचे सारे निकष जर त्याला लावण्याचा प्रयत्न केला तर कठीण आहे हे समजू शकणार नाही, आणि त्या पद्धतीनं समजावून देणंसुद्धा अशक्य आहे असं माझं मत आहे. पण कल्पनेनं हे आपण जाणू शकतो की निदान अशी कथा या देशामध्ये निर्माण झाली याविषयी तर दुमत होण्याचं काही कारण नाही. त्या ही कथा निर्माण झाली तर या कथेचं बीज हे कुठे ना कुठेतरी असतं. शेवटी बीजरूपानं कथा अस्तित्वात येते आणि कथेचा विस्तार होऊन त्याचं तिला एक अक्षररूप, वाङ्मयीन रूप हे नंतर प्राप्त होतं.
तसं श्रीकृष्ण कथेचं बीज हे त्या गोकुळामध्ये कुठेतरी पडलं होतं. त्यानं या कालियाचं मर्दन केलं, त्याचं पारिपत्य केलं, पण या कालियानं प्रार्थना केली की मी हा डोह सोडून जातो, मला तू जीवदान दे, मी चालता होतो, आणि तो गेला असं म्हणतात. अर्थात त्याच्या फण्या स्वार तो झाला, उभा राहिला, नाचला वगैरे. आता हे सगळं सांगितलं पाहिजे, कारण तो गेला, कालिया त्याला दिसला, त्यानं त्याला दाबलं, त्याला सांगितलं आणि तो परत आला, मग कथा संपते लवकर, ही मोठी अडचण आहे. म्हणून सुरुवातीला तो लढा कालियानं विळखा टाकला, त्यानं आपल्या विळख्यामध्ये श्रीकृष्णाला धरण्याचा प्रयत्न केला, श्रीकृष्णानं स्वतःची सुटका केली. आता त्या विशाल सर्पाचा विळखा आणि त्यातून श्रीकृष्णानं करून घेतलेली सुटका, हा जो लढा या कल्पनेनं सुद्धा जाणून घेता येत नाही, कारण तेवढं बळच आपल्या अंगात नाही. अहो, अंगावरचं पांघरून बाजूला करणं सुद्धा आपल्याला जमत नाही. मी ही कल्पना करायला तरी अंगात काही किमान शक्ती पाहिजे का नाही, पण श्रीकृष्णाच्या अंगात शक्ती ही होती, म्हणून तर तो हे करू शकत होता. तर शेवटी हे कालिया मर्दन हा एक त्या काळामध्ये घडलेला प्रकार म्हणून नोंदवला जातो, सांगितला जातो. मग डोळ्यापुढं जरा उभं राहतं दृश्य की जर असं काही घडलं असेल तर किती सुंदर असेल ते. हा भाग झाल्यानंतर हळूहळू श्रीकृष्णाच्या सामर्थ्याच्या साऱ्या कथा सर्वत्र अशा प्रसृत झाल्या आणि कंसापर्यंत त्या जाऊन पोहोचल्या आणि त्याच्या लक्षात आलं की आपला खरा वैरी मारेकरी, आपला वधकर्ता हा गोकुळामध्ये सुखरूप आहे आणि तोच तो श्रीकृष्ण आहे. मग आता आपण आपल्या बाजूनं काहीतरी केलं पाहिजे. तो जिवंत राहिला तर आपला मृत्यू अटळ आहे, आणि त्याचा मृत्यू झाला नाही तर आपणाला जिवंत राहणं शक्य नाही. म्हणून शेवटी या कंसानं ह्या सगळ्या ज्या योजना आखल्या त्या तशा. मग असं सांगतात की कुठलंही रूप धारण करणारी पुतना या नावाची एक राक्षस स्त्री ही धाडण्यात आली आणि ती अर्थात कृष्णाचा मागोवा घेत घरकुलामध्ये गेली, मुलाला जवळ घेतलं, मायेनं जरा हात फिरवला, त्याचं कौतुक केलं, बाळ देखणं आहे अमुक आहे, आणि त्याला पाजण्याचा मोह मला होतोय असं ती म्हणाली आणि तिनं तो प्रयत्न केला. तर तिच्या रोमरंध्रात तिच्या रक्ताच्या अणुरेणूत विषारच होता, ती राक्षस होती आणि विष होतं. त्या या विषामुळं कदाचित श्रीकृष्ण हा गतप्राण होईल असं तिला वाटलं. अर्थात ती बाई आली काय गेली काय, तिनं स्तनपान केलं काय, पण श्रीकृष्णानं शेवटी सारं विष हे शोषून तर घेतलंच, पण शेवटी तिच्या जीवनामधला जो चैतन्याचा शेवटचा कण होता तो सुद्धा घेतला आणि ती गतप्राण झाली. आता लहानपणी आम्हाला ऐकताना जरा बरं वाटायचं की काय छान झालं, असंच व्हायला पाहिजे होतं. मग हे असंच व्हायला पाहिजे होतं असं ऐकताना किंवा सांगताना वाटणं यामध्येच त्या कथेची यशस्विता आहे असं मी म्हणतो. मग आम्ही ताबडतोब त्याच्याशी समरस होतो. हे घडलं किंवा नाही हे एकमेकांना विचारत बसण्याऐवजी घडलं असं गृहित धरण्याची मनाची तयारी होणं हे सुद्धा त्या कथेचं, महाभारत कथेचं सामर्थ्य मानावं लागेल. ते सामर्थ्य तिच्यामध्ये नक्की आहे. मग कृष्ण ही व्यक्ती होती आणि कथेचं बीज हे त्या प्रत्यक्ष जीवनात होतं, परंतु कथेला जे प्राप्त झालेलं रूप आहे ते प्रत्यक्ष जीवनाहून थोडं भिन्न असण्याची सुद्धा शक्यता आहे, हे गृहित धरायला हवं. मग पुतना गेली तरीही कंसाला पुन्हा असं वाटलं की थांबून चालणार नाही. म्हणजे कंसाचा एकच उद्योग दिसतोय, काय परंपरागत राज्य असतील, बस कृष्णाला मारणं हा त्याचा एक कार्यक्रम होता. जे जवळचे आहेत त्यांना तुरुंगात टाकणं आणि जे भले आहेत त्यांचे हाल करणं आणि कृष्णाला मारणं, बाकी प्रजेच्या सुखदुःखाशी त्याला काही कर्तव्य नव्हतं. आपण जगलं पाहिजे आणि बाकीच्यांनी मेलं पाहिजे असं त्याला फक्त वाटत होतं. म्हणून त्यानं मग व्यूहरचना केली की आपल्याकडंच या श्रीकृष्णाला बलरामाला बोलावून घ्यायचं काहीतरी निमित्तानं. मग आपल्याकडं जसं कबड्डी सामने झाले तसं की त्या मथुरेच्या परिसरामध्ये त्यांनी काहीतरी मल्लविद्येचे किंवा अन्य स्वरूपाचे काही सामने ठेवले की मल्लविद्येमध्ये श्रीकृष्ण पारंगत आहे आणि गावोगावचे मल्ल इथे येणार आहेत आणि मल्लविद्येचं दर्शन घडणार आहे आणि श्रीकृष्णाच्या मल्लविद्येला कसोटी लागून खरं तो अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी त्यानं सुद्धा या प्रसंगी आपली हजेरी लावावी अशी अपेक्षा आहे. म्हणून अक्रूर नावाच्या एका राक्षसाला मुद्दाम श्रीकृष्णाला आणण्यासाठी गोकुळात धाडलं. आता कंसाचं हे निमंत्रण आहे हे शुद्ध बुद्धीचं असू शकत नाही हे लोकांना कळत होतं, कळलं असलं पाहिजे की हा दुष्ट आहे आणि श्रीकृष्णाला बोलावतो यामागे शुद्ध हेतू
असू शकणार नाही, पण कोणीही निमंत्रण केलं तर ते नाकारायचं नसतं, त्याचा मान राखायचा असतो। म्हणून शेवटी श्रीकृष्णाने जायचं ठरवलं आणि लोकांनी सुद्धा त्याला हे मान्य नसताना जाण्याची अनुमती दिली। आता आपण या काळात हे करणार नाही, ज्याचं आपलं जमणार नाही, ज्याच्यापासून घातपात होण्याची शक्यता आहे, त्यांना लाख वेळा बोलावलं तरी मी एकदाही जाणार नाही असं आपण आज स्पष्टपणे म्हणू शकतो आणि असंच म्हणावं। पण त्या काळी तसं म्हणत नव्हतं, द्यूताला बोलावलं जावं असे प्रकार घडलेले, त्यामुळं श्रीकृष्ण गेला। पण तो अंतर्ज्ञानी होता, तो योगी होता, आत्मप्रभुत्व त्याच्या ठाई होतं, त्याला माहीत होतं कशासाठी बोलावणं केलं। तो जाणार होता आणि तो कंसालाच मारणार होता, मग त्यानेही मनाशी निश्चय केला होता की हे किती दिवस चालवून घ्यायचं। परंतु गेल्याबरोबर लगेच मी कंसाला मारतो असं तर म्हणता येत नाही, कंस काय करतो हे पाहणं आवश्यक आहे। त्या कंसानं पहिल्यांदा एक हत्तीच त्यांच्या अंगावरती धाडला, एक उन्मत्त मध्यपाजून धाडलेला हत्ती, या दोन भावंडांच्यावरती तुटून पडला, परंतु त्यांनी ताबडतोब त्याला आटोक्यात आणून जागीच लोळवलं। आता हत्तीला पाठवण्यात काही औचित्य नव्हतं, मल्ल पाठवले तर ठीक आहे, हरकत नाही, तर दोन राक्षस मल्ल हे अगोदर तयार केलेले होते। त्यातला एक चाणूर होता, तो तर फारच तरबेज होता, त्याच्या तळाशी कोणी वाचतच नव्हता। तर हे दोन मल्ल आणि हे दोन भाऊ यांच्यामध्ये मग शेवटी मल्लयुद्ध सुरू झालं आणि अल्पावधीतच ते संपलं, कारण त्यांनी त्या मल्लांना गारद केलं। आता हे भाऊ दिसायला कितीही मोठे असले, बांध्यानं थोराड असले, तरी वयानं लहान होते, आणि हे राक्षसी मल्ल हे धिप्पाड होते। वस्तुत आता ही कुस्ती बघणं हे सुद्धा अवघड आहे, कारण ही मुलं एवढी लहान आणि हे मल्ल एवढे अफाट काय धिप्पाड, काय झालं असेल त्याचं, पण तरीसुद्धा हा सामना झाला पाहिजे असं लोक म्हणत होते। आणि त्याप्रमाणे घडलं, आणि त्या मल्लांना यांनी अर्थात तिथे भुईसपाट केलं नाही, ठारच केलं। इथे कुस्ती निकाली म्हणजे हा समोरचा प्रतिस्पर्धी मल्ल ठार करणं, हे पाठ लावणं, माती लावणं, पंचांचा निर्णय पाहणं, बक्षीस एकच तेच की एक जगणं वाचणं किंवा जग सोडून चालतवणं, त्याप्रमाणे ते गेले। आणि त्यानंतर मात्र श्रीकृष्णाने अगदी कंसाच्या दिशेनं चाल केली आणि त्याचा तिथे जागेवरती वध केला। आता कंसाचा श्रीकृष्णानं केलेला वध ही तेव्हा उभ्या भारतामध्ये गाजलेली घटना असणार, की एका चिमुरड्या पोरानं एवढ्या मोठ्या माणसाचा, त्याचं सारं सैन्य त्याच्या सभोवती असताना आणि आपल्या भावाव्यतिरिक्त बरोबर कोणी नसताना अगदी सरळ एका ठोशामध्ये त्याचा नाश केला। आता किती लोकवार्ता प्रसृत झाली असेल कल्पना करा तुम्ही, की लोकांच्या कौतुकाचा अभिमानाचा तो विषय झाला, हा कंस हा गेला। पण कंसाचा जो सासरा जरासंध हाही तितकाच दुष्ट आणि तेवढाच सामर्थ्यवान होता, परंतु कंस वधानंतर पुन्हा गोकुळात श्रीकृष्ण जातोय। मग त्याच्या जीवनामध्ये बरेच क्षण आरंभीच्या काळात तरी हे असेच येत आहे, परंतु कंस वधानंतर श्रीकृष्णाच्या जीवनामधलं दुसरं एक पर्व सुरू होत आहे। हे ठीक आहे, गोकुळाला गेल्यानंतर मग त्याला असं वाटतंय की आपण कुठल्या तरी गुरुच्या आश्रमामध्ये जावं, विद्यार्जन करावं, आणि म्हणून विद्यार्जन करण्यासाठी सांदीपनीच्या आश्रमामध्ये कंस वधानंतरच्या काळात श्रीकृष्ण आणि बलराम दोघे गेला। तिथेच त्यांना सुदामा नावाचा त्यांचा तो मित्रही भेटतोय। श्रीकृष्णाला एवढं अंगभूत सामर्थ्य होतं की कालियाचं मर्दन केलं होतं, पुतनेचा परामर्श घेतला होता, कंसाचा वध केला होता, एवढं बळ त्याच्या अंगी होतं, मग त्याला शिकण्याची गरज का भासावी। तर ज्याला पायाशुद्ध विद्यार्जन ते केलं पाहिजे आणि ते गुरुच्या सान्निध्यात त्याच्या पायाजवळ बसूनच केलं पाहिजे, ही विनम्रता सुद्धा श्रीकृष्णाची अंगी होती। आणि म्हणून शेवटी त्या उज्जैन भागामध्ये असणारा सांदीपनींचा जो आश्रम, तिथे श्रीकृष्ण काही काळ जाऊन राहिला आणि तिथे गुरुपत्नीची गुरुची सेवा करावी, रोज पाठ घ्यावेत, सर्व प्रकारची कामं करावीत, अशी त्याची दिनचर्या होती। आणि त्या काळामध्ये वेदवेदांगांचा अन्य विद्यांचा त्यांना अभ्यास केला असे। श्रीकृष्ण बुद्धिमान असल्यामुळे एकदा सांगितलं की त्याला समजत असे आणि ते तो आत्मसात करत असे। जगाला भगवद्गीता सांगणारा श्रीकृष्ण हा विद्वान होता, पण त्यानं विद्या संपादन केली होती, म्हणजे त्याची विद्या हा चमत्कार नव्हता। कंसाला मारणं हा कदाचित चमत्कार असू शकेल,
कलियामर्दन हाही चमत्कार असू शकेल, पण कृष्ण विद्वान होता, बुद्धिमान होता, त्याची बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त आणि मूलतःच त्याच्या ठाई होती, आणि त्याची विद्वत्ता त्यानं संपादन केली होती। विद्या ही चमत्कारानं कोणालाही प्राप्त झाल्याची कुठेही नोंद नाही। मी अनेक चमत्कार जरी सांगितले तरी क्षणामध्ये कोणी विद्यावान झाल्याची नोंद कुठेही नाही। ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ लिहिणारे ज्ञानदेव हे विद्वान होते, पण ते विद्वान का झाले? तर या बहिष्कृत कुटुंबाचं नेतृत्व करणारे त्यांचे वडील पैठणच्या संस्कार पीठात 12 वर्ष वेदांताचा अभ्यास करत होते, आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं होतं। म्हणजे ही विद्या संक्रमित झाली होती, हा विद्येचा वाहता प्रवाह होता। ज्ञानेश्वरांनी विद्या आत्मसात केली होती, तसं श्रीकृष्णाने सुद्धा विद्या आत्मसात केली होती। बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण विसरून गेलात तरी त्यानं प्रयत्नानं अगदी मनुष्या नात्यानं जे संपादन केलं ते निर्विवाद आहे, आणि ती त्यांनी तिथे केलेले विद्यार्जन, तिथं केलेलं पाठांतर, तिथं केलेला विचार यामुळं त्याचा पिंड हा खऱ्या अर्थानं अधिक विकसित झाला। ते झाल्यानंतर मी त्यात काही वर्ष गेलेली असणार हे उघड आहे, तुलनेने इतरांपेक्षा कमी काळ गेला असेल, पण श्रीकृष्णाला अभ्यास हा करावा लागणार। असं त्यानं कुठं भासवलं नाही की त्यात काय मी जाईन आणि दुसऱ्या दिवशी सगळी विद्या घेऊन येईल। कंसाला मारणं हे सोपं आहे, पण विद्वान होणं, विद्यासंपन्न होणं हे अवघड आहे हे प्रभूला कळत होतं। म्हणून त्यानं तशी घाई केली नाही की मला फार वेळ नाही, मला बरीच कामं आहेत, बऱ्याच लोकांना ठोकायचं आहे, बऱ्याच लोकांना मारायचं आहे, त्यात ताबडतोब शिकवा वगैरे। तर असला ट्युशन क्लास सांदीपनीही चालवत नव्हते, आणि श्रीकृष्णालाही असला उतावीळपणा, ही अधीरता त्याच्या वृत्तीत नव्हती। आणि हा भाग अविवाद्य आहे, श्रीकृष्णाने केलेला अभ्यास ही गोष्ट वादातीत आहे, आणि तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे। मग आता हा अभ्यास करून पुढे काय? तर तसं तो राजकुलामधलाच होता, श्रीकृष्णाला या भारतामध्ये एक स्थित्यंतर घडवून आणायचं होतं। या माणसाला एक दिव्य दृष्टी होती, देशभर एक प्रकारचं अराजक होतं। जसं प्रत्येक गावात काही गुंड असतात, काही थटिंगण असतात, काही व्रात्य लोक असतात, काही वाया गेलेले असतात, काही दारुडे असतात, आणि सगळ्या गावाच्या स्वास्थ्याला त्यांच्यामुळं धोका निर्माण होतो। मुंबईमध्ये हा प्रकार होतो की टोळी युद्ध हे विज्ञान युगामध्ये लोकशाहीच्या कालखंडात आपलेच लोक राज्य करीत असताना मुंबईत टोळी युद्ध होतं ना, मग त्या काळामध्ये या प्रकारची टोळी युद्ध बरीच होत होती। म्हणजे प्रजेला पिडणारे लोक असंख्य होते, अशा काही तरुण मुली दिसल्या की उचलायच्या आणि आपल्या कैदेमध्ये ठेवायच्या, त्यांचा उपभोग घ्यायचा, असा प्रकार भारतभर चालू होता। भारतात एक प्रकारचं अराजक होतं। श्रीकृष्णाचा कालखंड हा 5000 वर्षापूर्वीचा आहे, साधारणपणे 3183 हे त्याचं जन्मसाल म्हणून सांगितलं जातं। आता ते इतकं अचूक असेल की नाही सांगता येत नाही, पण साधा 5000 वर्षापूर्वी जावं लागेल। आणि भारतभर एक प्रकारचं अराजक होतं, म्हणजे गुंडगिरीच होती, ज्यांच्या मनगटात बळ होतं ते राज्य करत होते आणि कोणत्याही पद्धतीनं वागत होते। अशा वेळी हा महापुरुष विचार करत होता की या समाज जीवनात काही व्यवस्थापन करता येईल का, याला काही शिस्त लावता येईल का, ही राज्य म्हणणे काय? शेवटी वडिलांना तुरुंगामध्ये टाकून स्वतः राज्य करणं आणि बहिणीला तुरुंगामध्ये डांबणं हे काय राज्य झालं? कंसाचं हे काय राज्य म्हणायचं, याला राजा म्हणायचं का? तर असे राजे बरेच होते, आणि हे अराजक श्रीकृष्णाला पाहवत नव्हतं। त्याच्या चिंतनाचा खरा विषय एक सुराज्य निर्माण करणं हाच होता, आणि त्यासाठी काय करता येईल याचा विचार तो करत होता, आणि त्यासाठी शक्ती संग्रहसुद्धा तो करत होता। म्हणून त्याच्या अभ्यासामध्ये एक प्रकारची सामाजिक जाणीव दिसते। विद्या संपादन केली तरी विद्वान म्हणून जगावं असं त्याला वाटत नव्हतं, तर विद्येच्या तपाच्या बळावरती आपण समाजाला सुखी करावं, समाजामध्ये एकात्मता निर्माण करावी, हाही या थोर लोकनेत्याचा खरा ध्यास होता। त्या श्रीकृष्णानं शेवटी या प्रयोगाला प्रारंभ केला। आता तिथे ज्या हकीकती आपल्याकडे आल्या आहेत त्याशा की नरकासूर नावाचा एक उन्मत्त राजा असतो, अत्यंत उन्मत्त। आता या मंडळींचं खाणं पिणं चांगलं असल्यामुळं प्रकृती बरी असेल, आणि त्यामुळं काही देहधर्म इतरांच्यापेक्षा अधिक प्रबल, अधिक प्रकट असतील, आणि जरा धुंदीही त्यांना अधिक असेल। तर या नरकासुरानं समाजामधल्या अत्यंत देखण्या अशा असंख्य मुली
डांबून ठेवल्या होत्या आणि जेव्हा लहर येईल तेव्हा तो त्या मुलींना बोलावत असे किंवा त्यांना ओढून आणत असे. अशा कोंडलेल्या मुलींची संख्या सांगताना सांगितली जाते की 1000 मुली होत्या, युवती होत्या. आम नारी हा शब्द वापरतात श्रीकृष्णाचे विरोधक की या मुली होत्या. तर श्रीकृष्णाला हे कळलं की एवढ्या मुली समाजामधल्या म्हणजे इतक्या पालकांची दुःख, आईला काय वाटत असेल, वडिलांना काय वाटत असेल की माझी तरणी ताठी देखणी मुलगी घरातून उचलून नेली या नरकासुरानं, कोणी त्याला जाब विचारू शकत नाही, आमच्या पोरीला आम्ही परत आणू शकत नाही आणि तिला मात्र त्यांनी नेलेलं आहे. म्हणजे अतिशय सुंदर मुली हा तो आपल्या बंदीखान्यात ठेवत असे आणि त्याचा त्यानं जनानखानाच केला होता. अशा स्थितीमध्ये शेवटी या नरकासुरावरती श्रीकृष्ण चाल करून जातो आहे, त्याचा वध करतो आहे, या मुलींना मुक्त करतो आहे. अहो आम्ही खूप बोलतो परंतु हे समाजकार्य आहे. माता या मुलींना मुक्त केल्यानंतर लोक त्यांच्यावर भ्रष्टतेचा आरोप करतील की कोण तुम्ही, कुठे होता, आता बाहेर पडलात, पण कुठलं जीणं तुम्ही जगलात, तुमच्या शरीराचं पावित्र्य राहिलं आहे का. शेवटी पूर्णपणे समाजाकडून त्या मुलींची थट्टा होऊ नये म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नावापुढं माझं नाव तुम्ही लिहा. आणि हा एक वेगळ्या प्रकारचा प्रेमविवाह होता की ठीक आहे मी तुमचा स्वीकार करतो कारण समाज तुम्हाला स्वीकारणार नाही. सीतेच्या बाबतीत सुद्धा हेच झालं की शेवटी लोकांच्या मनामध्ये काही शंका काही विकल्प होते, लोकांचे काही आक्षेप होते आणि म्हणून श्रीकृष्णांनी त्या मुलींचा अंगीकार केला. आता ही घटना समजावून घेणं सुद्धा अवघड आहे परंतु यामागे असणारी उदारता, श्रीकृष्ण हा कोणी वाया गेलेला मोहाच्या पाशात अडकलेला असा बाहेरख्याली माणूस नव्हता, हा पुरुषोत्तम होता. आणि समाज सुधारणेसाठी स्त्री मुक्ती संग्राम, आम्ही आज शब्द वापरतो स्त्री मुक्ती संग्राम, या संग्रामाचा आद्य प्रवर्तक हा श्रीकृष्ण होता. त्यानं रणदुंदुभी फुंकल्या आणि असंख्य स्त्रियांना मुक्त केलं असं म्हणायला जागा आहे. आणि त्या मुली मोकळ्या झाल्या म्हणून गोकुळामध्ये किंवा इतरत्र श्रीकृष्णाचे संबंध तरुण स्त्रियांशी होते आणि ते संशयास्पद होते अशी जी विधानं केली जातात ती विधानं करणारे स्वतः वरून करतात, त्यांना श्रीकृष्ण कळला नाही. याला नीतीधैर्य लागतं. जसं महात्मा फुल्याने शेवटी मूल बाळ नव्हतं म्हणून जो मुलगा दत्तक म्हणून घेतला तो मुलगा एका उच्चवर्णीय विधवेला विवाद्य संबंधातून झालेला होता. फुल्यांना हे माहीत होतं ही बाई विधवा आहे, हिचा नवरा मेला आहे, तर तिला मुलगा नंतर झाला आहे, हा अन्य संबंधातून झाला आहे. तो मुलगा महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला आणि आपला मुलगा म्हणून त्याला जवळ केलं. मग फुल्यांच्या वृत्तीमधली उदारता आणि हे मनोधैर्य हे श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये दिसतं असं जर म्हटलं तर त्यामध्ये आक्षेपार्हता येते कुठे हे मलाही कळत नाही. ठीक आहे या कल्पित कथा, पण यात कल्पित काय असू शकणार नाही. दुष्टांच्या बंदीशाळेतून त्यांची सुटका करणं, त्यांचा स्वीकार करणं, म्हणून त्याचे जेवढे म्हणून विवाह दाखवलेले आहेत ते सारे विवाह हे असेच आहे. श्रीकृष्ण हा कोणी आसक्त आत्मा नव्हता. म्हणजे ठीक आहे खरंच पत्नी म्हणून जिच्याशी संबंध राहिला असेल अशी एखादी स्त्री असू शकेल, एखादी प्रेयसी असू शकेल, पण असंख्य स्त्रियांना मुक्ती आणि संरक्षण देणारा हक त्यांचा तो रक्षणकर्ता होता हे सुद्धा थोडं जाणूनच घ्यावं लागेल. त्या श्रीकृष्णानं हेही कार्य केलं आणि हे कार्य करीत असताना त्याची भूमिका अधिक स्पष्ट होत गेली. खरं पांडव हे श्रीकृष्णाला मुळात माहीतही नव्हते. प्रत्यक्षामध्ये पांडवांचा संबंध खूप उशिरा आलेला आहे. पांडव हे त्याचे मित्र झाले, पांडवावर त्यांनी प्रेम केलं, पांडवाचं त्यांनी रक्षण केलं, पण पांडव ही शक्ती आहे हे त्याच्या लक्षात आलं. भारतामध्ये जे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी तो प्रयत्नशील होता, ते संघराज्य असेल कदाचित, त्या राज्यासाठी श्रीकृष्णाला सुद्धा मनुष्यबळ हवं होतं आणि पांडवांच्या रूपानं त्याला ते भेटलं आणि तो पांडवांच्या त्या अर्थानं खरं प्रेमामध्ये पडला. तर शेवटी द्रौपदीच्या त्या स्वयंवर प्रसंगी खरं हा पांडवांचा परिचय घडलेला. त्यापूर्वी श्रीकृष्णाचा पांडवांशी कुठेही संबंध आला नाही, पण आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माणसं वेगळ्या प्रकारची आहे, यांच्या मानव्याची प्रत वेगळी आहे,
यांची योग्यता फार मोठी आहे, आपण यांना बरोबर ठेवलं पाहिजे, त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. आणि पुढे मग श्रीकृष्ण आणि पांडव हा संबंध येतोय. पांडवांचं जर तसं म्हणाल तर स्वतःचं असं एक राज्य पुढे निर्माण झालंय. काही काळ कौरवांच्या संगतीमध्ये त्यांना राहावं लागलं. वडिलांचं छत्र हरपल्यामुळं शेवटी कोणाचा तरी आश्रय घेणं भाग पडलं हे आपल्याला माहीत आहे सगळं. त्या तिथे ते पांडव आणि कौरव लहानपणी बरोबर राहिले, पण कौरवांच्या मनात पांडवांच्या विषयी असणारा आकस हा शेवटपर्यंत होता, लहानपणापासून होता. हे आपल्या जवळ राहिले, नात्या गोत्यातले असले तरी हे आपले नाहीत हा भाव सर्वच्या सर्व कौरवांच्या मनामध्ये होता. कुणीतरी निर्माण केला होता किंवा उपजत बुद्धीमुळे तो वाढीला लागला होता, पण तो होता. म्हणून पांडव हे नष्ट व्हावे ही लहानपणापासून कौरवांची इच्छा होती. म्हणजे मुलांच्या मनामध्ये सुद्धा दुर्बुद्धी कशी असू शकते त्याचा तो दाखला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून तसा प्रयत्न त्यांच्या बाजून होतही होता. शिवाय आपल्या अंध पित्याचे कान भरण्याचं कामही ते करत होते. आणि धृतराष्ट्राला सुद्धा असं वाटत होतं की पांडवांना फार चांगला काळ येऊ नये, त्यांच्या तेजानं जगाची दिपून जाईल आणि माझी पोरं बाजूला पडतील अशी साधार भीती त्याला वाटत होती. आणि अशा वेळी श्रीकृष्ण हा पांडवांच्या जीवनामध्ये येतो आहे, तो त्यांचा पाठीराखा होतो आहे, मार्गदर्शक होतो आहे. आणि ही एक वेगळ्या प्रकारची कौरव पांडव युती, ही दोन सामर्थ्य प्रवाहांचा हा संगम म्हणावा लागेल की गंगा यमुना अशा नद्यांचा संगम व्हावा. तसं पांडव हा एक प्रवाह होता, श्रीकृष्ण हा एक शक्ती प्रवाह होता आणि त्यांचा तो संगम खरं घडलेला आहे. मग आता पुढे पांडव कौरव वगैरे यांचे संबंध अधिक स्पष्ट होत गेले की कौरवांना असं वाटायचं किंवा पांडवांना बरा काळ येऊ नये. आणि पांडव पराक्रमाच्या बळावरती बरा काळ अनुभवत होते, किंबहुना पुढे पांडवांचं स्वतःचं राज्यसुद्धा अस्तित्वात आलेलं आहे. आणि मग शेवटी की हे जर पांडव अनुभवत असतील आणि आपल्याही पुढे जात असतील आणि आपल्या देखत सुखी होणार असतील तर पांडवांचं सुख हिरावून घेतलं पाहिजे ही कल्पना कौरवांच्या मनामध्ये येते. आणि ते सुख हिरावून घेण्यासाठी मग तो कपटानी द्यूत खेळण्याचा डाव रचण्यात येतो आणि शकुनी मामा हे पुढे होतात असं सांगण्यात येतं. आता तिथेही आपल्यात आणि या मंडळींच्यात फरक असा आहे की त्यांना बोलावणं केलं द्यूत खेळायला आणि हे गेले, आपण गेलो असतो तसं नाही. आणि द्यूतामध्ये का तर द्यूताचं निमंत्रण नाकारायचं नसतं म्हणे, म्हणून ते सगळं स्वीकारण्यात आलं, ते गेले. आणि तिथे एक एक वस्तू पणाला लावण्यात आली. स्वतः धर्मराज ह्या पुढे गेला, तो हरला, मग त्याची भावंड पणाला लावली तीही गेली, मग त्यानंतर पत्नी पणाला लावली तीही जाण्याची वेळ आली, असला हा प्रकार घडला. आता त्या खेळामध्ये आपल्याला फार स्वारस्य असं नाही. तिथे म्हणे द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा अगदी भर सभेमध्ये प्रयत्न केला आणि भगवान गोपालकृष्णाचं तिनं स्मरण केलं आणि कृष्णानं तिला रक्षण दिलं. हे कल्पनेनं जाणून घ्यायचं की माणसं इतकी धीट कशी झाली असती. एका स्त्रीला भर सभेमध्ये ओढत आणायचो, त्यावरती तिनं प्रश्न विचारला की शेवटी तुम्ही मला जिंकला आहे का, मी जिता आहे का, माझं नेमकं स्थान कोणतं वगैरे वगैरे. त्यात अर्थात द्रौपदीचं रक्षण श्रीकृष्णानं केलं असं सांगतात. मी हे संक्षेपानं का सांगतो तर आता त्या कथा तल्लीनं तेनं सांगणं अवघड आहे. यातला श्रीकृष्ण या नावाचं जे भारतीय संस्कृतीचं सत्व आहे ते माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं आहे. तेव्हा शेवटी या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, तर त्या क्षणी धृतराष्ट्रानं शेवटी त्या मुलीला तीन वर दिले की तुला काय हवं ते माग. कारण दरबारातल्या लोकांनी सांगितलं जर हा हिडीस प्रकार ही निर्बत्सना अशीच चालली तर याच्यातून हलकल्लोळ उडेल, आपल्या पोरांना वेळेवरती सावरवा आणि हा दुर्योधन हा दुःशासन ही पोरं बेसुमार वर्तन करतायत. मग शेवटी या अंध पित्यानं त्यांना थोडा आवर घातला, आणखी मग या मुलीला अभय दिलं, तीन वर मागितले. त्यानं खरं म्हणाल तर पांडवांची सुटका झाली होती, द्रौपदी मुक्त झाली होती. तिथं हे संपायला पाहिजे होतं पण तिथं हे संपलं नाही, ते बाहेर पडले आणि पुन्हा त्यांना म्हणे निमंत्रण धाडण्यात आलं की पुन्हा एकदा तुम्ही द्यूत खेळायला या. आता आपल्यापैकी कोणी गेला नसता, इतकं एकदा पडल्यानंतर पुन्हा कशाला या, तर पुन्हा परत गेले म्हणे. आता हाच जो तो त्रासदायक भाग आहे की तो हा आहे की पुन्हा कशाला गेले आणि पुन्हा हरले. आणि मग त्यांना 12 वर्षाचा वनवास
आणि एक वर्षाचा अज्ञातवास आणि हे भोगून झाल्यानंतर मग परत त्यांचं राज्य मिळणार होतं. आणि जर का शेवटच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये जर ते असे उघडकीस आले असते तर पुन्हा 12 वर्षांचा वनवास. म्हणजे दुसऱ्या डावातही ते हरले, दुसऱ्या वेळची सजा वेगळी झाली, मग पांडवांना वनवासात जावं लागलं, म्हणजे दुसऱ्यांदा हरले. आता आपल्या मनात असा माझ्या येतो विचार, एकदा सुटलो आहे आता पुरे झालं एवढं, पुन्हा कशाला. पण ह्या रीतीच अशा होत्या त्या काळच्या की दूध खेळायला बोलावलं की नाही म्हणायचं नाही. आपल्याला खेळता येत नाही ही आनंदाची गोष्ट आहे, कुणी आपल्याला बोलावत नाही ही त्याहून आनंदाची गोष्ट आहे, आणि हरलो तरी आपण डरणार नाही हा खरा महत्त्वाचा भाग आहे. मी पणाला काय लावायचं, म्हणजे ही गोष्ट आज बुद्धीला पटत नाही, सांगताना सुद्धा माझ्या जीवावर येतं की इतकी माणसं वेडी होती का. बरं, श्रीकृष्ण हा एवढा सामर्थ्यवान होता, यानं नेमकं यानं सांगायला पाहिजे होतं, पण हे कृष्णाच्या अनुमतीशिवायच हे बरंचसं घडलं होतं. आणि म्हणून तर श्रीकृष्णाला मध्ये पुढं यावं लागतं आहे. वनवासाला पांडव गेले, त्यांचे काय हाल व्हायचे ते झाले, त्यांनी रूपांतर केली, कधी या पर्वतावर कधी त्या आश्रमात असा काळ काढला. नंतर अज्ञातवासाचा काळ तोही झाला, तोही आपणाला माहिती आहे की शेवटी या राजाच्या पदरी त्या राजाच्या पदरी असं करीत त्यांनी काळ काढला. आणि पुढं आता हे सारं झालं आहे, अटी पुऱ्या झाल्या आहेत आणि वनवास आणि अज्ञातवास पुरा झाला आहे, तेव्हा आता तरी तुम्ही त्यांचं घेतलेलं राज्य परत करा, ते तुम्ही बळकावून बसला. निदान त्यांना हे पांडव 5 आहेत ना, 5 गावं तरी द्या. एवढी विनंती करण्यासाठी, अशी शिष्टाई करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण गेला. त्यांनी कौरव सभेत समजावून देण्याचा प्रयत्न केला की तुमचं हे काम आहे, आता काय होण्यासारखं आहे, त्यांनी शिक्षा भोगलेली आहे ना, तेव्हा तुम्ही हे परत द्या. तेव्हा या सर्व कौरवांनी, त्यांच्या नेत्यांनी, दुर्योधनाने निक्षून सांगितलं हे होणार नाही, एक गाव तर देणार नाहीच पण मातीचा कण सुद्धा देणार नाही, आम्ही त्यांना काही देणार नाही. इथे श्रीकृष्णाची सारी शिष्टाई संपते आहे. श्रीकृष्णाचं त्यावेळचं भाषण हे अप्रतिम झालेलं आहे. या जगामध्ये स्थैर्य, स्वास्थ्य, सुख नांदावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उदारता दाखवली पाहिजे, आणि पांडवांचं जे रित्सर राज्य आहे ते त्यांचं त्यांना दिलं पाहिजे. समजा शिक्षा म्हणून त्यातला काही भाग तुम्ही घेतला तरी काही भाग तरी त्यांना दिला पाहिजे. आणि इथे या मंडळीने तो नकार भरलाय. आणि मग इथे हा युद्ध प्रसंग येतो आहे. कौरव पांडवांचं जे युद्ध होत आहे ते का, तर नीतीनं वागणाऱ्या पांडवांना न्याय मिळतच नाही. अर्जव करून, प्रार्थना करून, विनंती करून सुद्धा तो मिळत नाही. शेवटी हातामध्ये शस्त्र घेऊन तो न्याय हा मिळवावा लागला. आणि तिथं ती लढाई कुरुक्षेत्रामध्ये 18 दिवस हे युद्ध चाललेलं आहे. अर्थात या युद्धामध्ये पुन्हा श्रीकृष्णाची भूमिका कोणती, तर दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही श्रीकृष्णाला मदत मागण्यासाठी गेले होते की बुवा तू आमच्या मदतीला ये, कारण त्यांनी सगळे राजे रजवाडे गोळा करायला सुरुवात केली, तुम्ही आमच्याबरोबर या, तुम्ही आमच्याबरोबर या, तुम्ही आमच्या दिंडीत या, तुम्ही आमच्याबरोबर चला, हे सगळं केलं. त्यात श्रीकृष्णाने सांगितलं, एक तर माझी भूमिका स्पष्ट आहे की माझ्या जीवनाचेच 2 भाग पडतात, माझा मी आणि माझं सैन्य, यापैकी तुम्हाला एक घेता येईल, तेव्हा तुम्हाला काय हवं हे मनाशी ठरवा. मी पहिली निवड करण्याची संधी फक्त अर्जुनाला पहिली संधी देतो, याचं कारण मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा माझ्या भेटीसाठी तुम्ही आलात आणि अर्जुन माझ्या पायाजवळ असल्यामुळं मी उठल्याबरोबर तो मला प्रथम दिसला, म्हणून मी प्रथम त्याला संधी देतो की त्यानं निवड माझी तरी करावी किंवा माझ्या सैन्याची करावी. तर त्यावरती अर्जुन ताबडतोब म्हणाला की मला देवा तू हवायस. या पांडवांनासुद्धा सहवासामुळं हे कळलं होतं की श्रीकृष्ण हे एक दैवी सामर्थ्य आहे, हे दिव्य विभूतिमत्व आहे, त्या श्रीकृष्ण बरोबर असेल तर चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि मग त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की तू फक्त आम्हाला वाच. आणि हा दुर्योधन जो होता तो तर काय आधाशीच होता, तुझं सैन्य मिळालं म्हणजे देवा काम भागलं, तुझी तशी काही गरज नाही, तुला आम्ही देव मानतच नाही, आम्हाला गर्दी हवी आहे, फौज फाटा हवा आहे, सैन्यबळ हवं आहे, ते जर विनामूल्य मिळालं, तू पगार चुकता केला असलास तर आता आमची काही अपेक्षा नाही, तू नसलास तरी चालेल. म्हणजे इथेच फरक आहे की श्रीकृष्णाची योग्यता पांडवांना कळत होती आणि कौरवांना कळत नव्हती, इथेच वेगळेपण आहे. मला सुद्धा लहानपणी असं वाटायचं की श्रीकृष्ण समोर असताना
शेवटी कौरव पांडवामध्ये समेट घडला नाही ही वस्तुस्थिती आहे. मग जो श्रीकृष्ण असताना विशेष काही करू शकला नाही तो नसताना त्याची गीता वाचून आम्ही तरी का बदलायचं. खरं माझ्या वडिलांनाच मी हे विचारलं होतं, कारण मी एक बरा विद्यार्थी होतो. अर्थात वडिलांना काही सांगता आलं नाही, ते एवढंच म्हणाले असे प्रश्न विचारायचे नसतात. आणि मी गप्प बसलो. पण मला हे कोडं पडलं होतं की श्रीकृष्णाचा प्रभाव जर तेव्हा पडला नाही तर आम्ही आमच्यावरती उगीच कशाला पाडून घ्यायचा. तर शेवटी श्रीकृष्णाची योग्यता ही पांडवांना कळत होती. गुरुची, डॉक्टरांची, वकिलाची, प्राध्यापकाची, विद्वानाची योग्यता ही कळावी लागते. ही कळायलाही वेळ लागतो. जसं शास्त्रीय संगीत कळायला सुद्धा कान तयार व्हावा लागतो, एकदम ते कळत नाही. तसं महात्म्यांची योग्यता समजायला सुद्धा आपल्या ठाई किमान काही संवेदन क्षमता लागते. कौरवांच्या जवळ अजिबात नव्हती. त्या शेवटी ठरलं की श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं, म्हणजे सारथी ही भूमिका वाटवायची. आता हे डोळ्यापुढं उभं करायचं दृश्य, केवढं मोठं कुरुक्षेत्र असेल, सगळीकडची सेना आली होती, वाद्य वाजत होती, उद्घोष चालला होता, कल्लोळ दाटला होता आणि गर्दीच गर्दी सगळीकडे माजलेली होती. अनेकांचं सैन्य, अनेक प्रकारचं सैन्य, हे सगळं म्हणजे इथं तुमच्या कबड्डी सामन्याच्या वेळी जशी तुफान गर्दी तुम्ही पाहिली असेल त्याच्या काही पटीनं गर्दी होती. फक्त इथं प्रेक्षकांची होती, तिथं सैनिकांची होती, लढवय्यांची होती. आणि हे लढण्यासाठी एके ठिकाणी आलेले लोक आणि आता युद्धाला प्रारंभ होणार. पूर्वी युद्धाच्या काही रीतीभाती होत्या. युद्धामध्ये मावालीपणाचा भाग फारसा नव्हता. मग ठराविक वेळी ते धर्मयुद्ध सुरू होत असे, ते ठराविक स्थळी होत असे, ठराविक पद्धतीनं होत असे, पाठीवर आणि कमरेखाली वार केला जात नसे, मग युद्धामध्ये काही नियम होते आणि दोघांनाही ते निर्बंधकारक होते, म्हणजे इतपत नीतिमत्ता या देशात होती. पुढं काही वेळा त्यातही अदलबदल घडले, काही अपवाद निघाले, पण तो वेगळा भाग. म्हणून कुरुक्षेत्र हे स्थान त्यांनी निवडलं आणि तिथे शेवटी हे युद्ध झालं. पण हे युद्ध होण्यापूर्वी या अर्जुनाने अशी अपेक्षा व्यक्त केली की मला एक आपला आवडता शब्द राऊंड घेऊ दे, मला एकदा हे बघू दे तर कोण आलेले आहेत, कोण कुठे उभे आहेत, ते काय करणार आहेत, याचा अंदाज येण्यासाठी मला जरा फिरून पाहू दे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली नसेल, कारण प्रारंभिक स्वरूपाची वाद्य वाजल्याशिवाय युद्धाला आरंभ होत नसे. विशिष्ट प्रकारचा शंख वाजल्याशिवाय युद्ध सुरू होत नसे. एक दोन तीन ही पद्धती नव्हती, किंवा मी शिट्टी वाजवली की तुम्ही लढायला सुरुवात करायची असा प्रकार नव्हता, किंवा एक लिंबाची फोड खायची आणि लगेच उडी घ्यायची असंही काही नव्हतं. म्हणजे युद्धासाठी आले होते पण युद्धाला प्रारंभ झाला नव्हता. असा काही काळ नक्की गेलेला असणार की आले आहेत युद्धाला, सुरुवात तर करायची आहे. जसं कबड्डीचे खेळाडू मुक्कामाला 2 दिवस अगोदर आले असतील, प्रत्यक्षात सामने 2 दिवसानं सुरू होतील ही संभाव्य. तसं कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूचं आणि त्यांच्या त्यांच्या हितचिंतकाचं विराट सैन्य हे स्थिर झालं होतं आपापल्या रावटे आणि आपापले तळ ठोकून. आणि मग हे सगळं पाहण्याची इच्छा या अर्जुनानं व्यक्त केली. आणि फेरी मारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ही सगळी माणसं आपली आहेत, कोणी नातेवाईक आहेत, कोणी मित्र आहेत, कोणी हितचिंतक आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर यातली बरीचशी माणसं मरणार आहेत, ही माणसं मेल्यानंतर त्यांची मुलं पोरकी होणार आहेत आणि विशेषतः त्यांच्या प्रत्येकाच्या पत्नीच्या वाट्याला वैधव्य येणार आहे. म्हणजे समाजामध्ये पोरकी मुलं विधवा यांचं आक्रंदन वर्षानुवर्ष कदाचित ऐकावं लागणार आहे. या युद्धाचा फायदा काय? आपल्याला राज्यप्राप्ती घडावी ती होत नाही, कौरव ते देत नाहीत, यासाठीच आपण हे युद्ध करतो आहोत ना. नको तो नको ते राज्य इतक्या लोकांना दुःखी कष्टी करून कशासाठी लढायचं हा विचार त्या अर्जुनाच्या मनामध्ये आला. आता इथे काय अर्जुन चुकला असं म्हणता येत नाही, म्हणजे तो विचारी होता म्हणूनच त्याला असं वाटलं. नाहीतर एखादा म्हणाला असता जमलेत का सगळे, झाली का तयारी, चहा घेतला का सगळ्यांनी, मग करा सुरुवात. तर असं नाही, मला हे पाहून गेले. आणि मग श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो आहे की मला वाटत नाही, खरं माझ्या अंगाचा थरकाप होतो आहे, मला घाम फुटलेला आहे, माझं धनुष्यसुद्धा माझ्या हातात टिकेल असं मला वाटत नाही. कारण का? ही भावना त्याच्या अंतर्यामी दाटली आणि थरकाप झाला. हे उत्कटतेनं जीवन जगणारा हा अर्जुन होता. नाही तर एखादा म्हणाला असता की काय जरा विश्रांती घेतो, बी पी वाढलेला आहे आणि काही जर गोळ्या बिळ्या असल्या तुमच्याकडं तर त्या तुम्ही द्या,
जरा ब्लड प्रेशर कमी झालं म्हणजे मग हे करतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बीपीचा त्रास असतो, डायबिटीस वगैरे असतात. बीपी कशामुळे ना कशा का बसून असतात, हे बीपी तरी वाढतं कसं याचा बोधच होत नाही. पण डॉक्टर सांगतात आणि जे बसून असतात त्यांना बहुतेक डॉक्टर बेड रेस्ट सांगतात. म्हणजे काय भाग्यवंत बघा, जन्मभर बसून काढायचं आणि आजारात तर पूर्णतया गादीवर पडून राहायचं असा सल्ला ज्यांना मिळतो ते भाग्यवंत अलीकडचे आहे. त्यावेळी तसं कोणाचा रक्तदाब वाढत नव्हता. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर इथून ते अगदी अर्जुनापर्यंत कोणाचाही रक्तदाब वाढला नाही. पण अर्जुनाचा थरकाप झाला, तो भावनिक होता, तो मानसिक होता. शारीरिक पातळीवरती तो खचलेला नव्हता, तो योद्धा होता, तो क्षत्रिय होता. पण मानसिक पातळीवर तो म्हणत होता की शेवटी कौरव हे जरी रुसले रागावले आणि फटकून दूर गेले आणि निष्ठुरतेने वागले तरी तेही आमचे सोयरेच आहेत आणि आम्हाला शिकवणारे आमचे हे जे गुरु आहेत तेही समोर दिसत आहेत. हे भीष्माचार्य, हे द्रोणाचार्य, नको नको हे युद्ध. म्हणून त्यानं शेवटी की हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, सुरू केला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की मला वाटतं हे करूच नाही. त्यावेळी श्रीकृष्णाला शेवटी अर्जुनाचं मनोधैर्य त्याला प्राप्त व्हावं म्हणून आणि विशेषतः त्याच्या मनामधले विकल्प दूर व्हावेत यासाठी श्रीकृष्णानं जे त्याचं प्रबोधन केलं, रथामध्ये बसून जे विचार प्रतिपादन केलं, सारं जग आणि मानवी जीवन यावरती त्यानं जो प्रकाश टाकला त्याला भगवद्गीतेचं रूप प्राप्त झालं. ठीक आहे, तू कशाच्या भीतीमुळं हे सारं टाळतो आहेस, तर मृत्यूच्या भीतीमुळं. मृत्यू हा चुकणार आहे का? तू तर क्षत्रिय आहेस, तुला माहीत आहे तुझ्या हातून सुद्धा यापूर्वी अनेकांचा वध घडला असेल. तू या सगळ्यांना जीवदान दिलंस तरीसुद्धा ही माणसं शेवटी मरणारही आहेतच. मग भ्रांतचित्त झालेल्या या अर्जुनाला सगळ्या जीवनाचं रूप समजावून देण्याचं काम भगवंतानी हे तिथे कुरुक्षेत्रामध्ये केलं आहे. अर्थात त्याचं ग्रथन हे नंतर घडलेलं असणार, परंतु हे काम करताना त्यांनी तिथे केलं आणि हे काम हे सुद्धा बराच काळ चाललं असेल. हे काही तासा दोन तासात संपलं असेल असं मला वाटत नाही. ते बहुतेक अशी चर्चेच्या स्वरूपाचंच होतं. अनेकाने ते ऐकले असेल की तुझ्या मनामधली ही भीती तू दूर कर. आणि हे करण्यासाठी गीतेचे 18 अध्याय हे करत सांगावे लागले. आणि हे सांगणारा श्रीकृष्ण हा स्वतः योगी होता, परम अधिकारी होता आणि प्रत्येक गोष्ट समजावून देत होता. तर ते सारं श्रीकृष्णाचं विवेचन ऐकल्यानंतर आपण समधातता संपादन कशी करावी, स्थितप्रज्ञ कसं व्हावं हे सुद्धा अर्जुनानं विचारलं की माझं चित्त दोलायमान होत आहे. सुख दुःख या कल्पनेच्या पलीकडं गेल्यानंतर मग माणसाला संभ्रम राहत नाही. माणसं मरतील आणि स्वजन दुःखी होतील या कल्पनेनं मी व्याकुळ होतो आहे, पण सुख आणि दुःख यांच्या अतीत जाऊन निश्चलतेनं जीविताला सन्मुख होता येतं, तर मला तसं होता येईल का हे तो विचारत होता. आणि तिथे तो जो आम्ही ज्ञानेश्वरीचाही 6वा अध्याय म्हणतो की योगाचं विवेचन हे श्रीकृष्णानं केलेलं आहे की योगयुक्त चित्तानं हे तुला सारं करता येईल. जसं एखादा सर्जन असावा, त्याला ऑपरेशन करण्याची वेळ यावी आणि ऑपरेशन करीत असताना तो सुद्धा जरा थोडासा कोड्यात पडावा की जर एखाद्या भागाला भलत्या ठिकाणी छेद गेला तर काय होईल, तर काय करायचं. पण शांतपणे हे करणं हा उत्तम मार्ग आहे. मग सर्जनची समधातता, चांगला सर्जन हा शांत असतो, असा तो दोलायमान होत नाही. ही किरकोळ मंडळी जी असतात ती थोडीशी अस्वस्थ होतात. नातेवाईक तर रडतच असतात कारण त्यांना दुसरं काही जमत नाही, परंतु बस हा सर्जन स्थिर असतो. तसं श्रीकृष्ण हा स्थिर होता, दोलायमान झाला नव्हता. आणि अर्जुन हा दोलायमान झाला होता. आता इथं तत्वज्ञानाचे काही प्राध्यापक आणि विवेचक असं म्हणतात की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे उभेही काही भिन्न प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करत होते. अर्जुन, कौरव, श्रीकृष्ण या समाजामधल्या प्रवृत्ती होत्या. ही माणसं झाली असतील, पण या माणसांच्या जीवनामध्ये व्यक्त झालेल्या आणि उत्कर्षबिंदूपर्यंत गेलेल्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या महत्त्वाच्या होत्या. पांडव हे सत्वगुणी होते, सौजन्यशील होते. कौरव हे तमोगुणी होते आणि जरा थोडंसं अधिक्षेप करणारे होते, आधिक्य दाखवणारे होते. हे कौरवांचं चित्र आहे. आणि या दोन भिन्न परस्पर विरुद्ध प्रवृत्तीमध्ये संघर्ष माजल्यानंतर माणसाच्या मनाचं कुरुक्षेत्र होतं आणि या मनामध्ये विवेकबुद्धी
जागी होते आणि पुढची सूत्र स्वतःच्या हाती घेते वगैरे। तसं विवेकबुद्धीचं प्रतिनिधित्व श्रीकृष्णाने केलं आणि त्यानंतर सौजन्याचं प्रतिनिधित्व पांडवांनी केलं आणि दुर्जनतेचं प्रतिनिधित्व कौरवांनी केलं आणि दुर्जनता आणि सुजनता यामधला जो लढा त्यामध्ये सुजनतेची बाजू विवेक शक्तीने म्हणजे श्रीकृष्णाने घेतली असंही विवरण करणारे काही लोक आहेत। ते विवरणही तसं अर्थपूर्ण आहे असं मला वाटतं। मग श्रीकृष्णाने शेवटी ही सारी त्याची समजूत घातली, पण तरी समजूत कुठे दूर होती की तरी देवा मला अजून काही कोडी आहेत प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यातलं एक कोड असं की तू नेमका कोण आहेस, तू माझ्या रथावर बसला आहेस, तू आमच्यावर प्रेम करतो आहेस, तू आमचा सखा आहेस, तू आम्हाला प्रिय आहेस, पण तू खरंच तू कोण आहेस हे विचारल्यानंतर आजवर रूप कोणालाही बघायला मिळालं नाही ते माझं विश्वरूप दर्शन मी तुला दाखवतो, म्हणजे ते खरं दर्शन। म्हणून श्रीकृष्णाने शेवटी आपलं रूप हे अर्जुनाला दाखवलं, अवाढव्य अक्राळ विक्राळ बुद्धीच्या कवेत न मावणारं असं हे रूप हे अर्जुनानं पाहिलं। मे अर्जुन दोन वेळा भ्यालेला होता, सुरुवातीला युद्धप्रसंगी सैन्य पाहून आणि त्यानंतर श्रीकृष्णाचं ते विश्वरूप पाहून की यामध्ये सगळंच विश्व आहे, त्यामध्ये ते सगळे आचार्य मेलेले दिसले, नवे लोक जन्माला आलेले दिसले, जन्ममृत्यूचं रहाट गाडगं फिरत असलेलं दिसलं, नद्यांचे प्रवाह वाहत आहेत, धरणीकंप होत आहेत, उत्पात घडत आहेत, नवे सूर्य अस्तित्वात येत आहेत, जुने लयाला जात आहेत, हे सगळं रूप एका श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याला दिसू लागलं। म्हणजे खरा श्रीकृष्ण हा नजरेआड झाला आणि हे विराट रूप हे अर्जुनाला दिसल्यानंतर मात्र तो हादरून गेला असं वाटलं। हे उगीच आपण ही प्रार्थना केली हे आपल्या ला झेपणारं नाही आणि म्हणून त्यानं पुन्हा अर्जवानं सांगितलं, देवा मूळ रूपामध्ये तू प्रकट हो, मला हे कळलं आहे सारं, तू माझा सखा मित्र म्हणून तू ये। आणि मग पुन्हा श्रीकृष्ण हा मूळ रूपामध्ये तिथं प्रकट होतोय आणि त्याला म्हणतो आहे की आता मला जे सांगायचं ते मी सांगितलेलं आहे, ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, आणि दुसरं असं की चराचरावरती माझी सत्ता आहे, ईश्वर हा सर्व भूतानाम रुद्रेर्षे जुनतिष्ठती, की या ब्रह्मांडाला पेलणारी शक्ती एकच आहे, तो परमात्मा आहे आणि तो मीच आहे। आता ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा त्यांना असं कशाला म्हणायचं वगैरे, आता होता तो म्हणून म्हणत होता की इथे अणु रेणूपासून ते अगदी सूर्यबिंबापर्यंत, समुद्र तळापासून ते आकाशापर्यंत या सर्व गोष्टीवरती सत्ता असणारं मूलभूत तत्व एकच आहे, ते सर्वत्र आहे, त्याचा संहार कोणीही करू शकत नाही। लढाईमध्ये वध होतो तो माणसांचा असं वाटतं, पण तो होतो शरीराचा, आत्मा अवध्य आहे, शस्त्र त्याला छेदू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, त्या आत्मा हा मुळात जर अजर असेल अमर असेल तर मग तू रडतोस कशासाठी? म्हणजे शरीरांचा नाश होतो म्हणून, कागदाचे कपटे फाटले म्हणून का रडायचं? त्या ह्या नाशवंत गोष्टी नाशवंतच आहे, तू त्यांना अजरामर करू शकत नाहीस ही समजूत ती घातली। आता ती सगळी गीता सांगायला आणि अभ्यासायला सुद्धा खूप वेळ लागेल अशी परिस्थिती आहे, परंतु श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये ज्याला स्पर्श केला नाही असा विषयच नाही। म्हणजे सगळं महाभारत विसरलात, सगळ्या पांडवांना तुम्ही विसरलात, तरी भगवद्गीता विसरता येत नाही, कारण आजही ती आपणाला वाचता येते। जीवनामध्ये जेवढ्या म्हणून समस्या आहेत त्या सगळ्या समस्यावरती प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी तिथे आढळतात। म्हणून या भगवद्गीतेवरती म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाची समजूत घालण्याच्या निमित्तानं केलेलं जे वक्तव्य, त्याचं घडलेलं जे ग्रथनं, तीच ती गीता आहे। हा कृष्णार्जुन संवाद आहे आणि हा कृष्णार्जुन संवाद हा आज जग अभ्यासत आहे। त्याच्यावर किती ग्रंथ व्हावेत, त्याचे किती अनुवाद व्हावेत, मग अरविंदाने त्याच्यावर ग्रंथ लिहिला, लोकमान्याने त्याच्यावरती भाष्य लिहिलं, विवेकानंदाने त्याच्यावरती भाषणं केली आणि जगभर गीतेचा अभ्यास चालू आहे। राधाकृष्णन, महात्मा गांधी, विनोबा भावे हे सगळे गीतेचे अभ्यासक होते। ही गीता श्रीकृष्णानं सांगितलेली होती। त्या श्रीकृष्ण आणि त्याची गीता हे खरं माझ्या दृष्टीनं महाभारताचं सार आहे। हा गोवर्धन पर्वत केलेले चमत्कार, कंसाचा वध आणि जरासंधाचा पराभव, शिशुपालाचा शिरच्छेद, ह्या गोष्टी या तशा गौण आहेत, त्या कथारूपच आहेत। कथा या कदाचित खऱ्या किंवा खोट्या किंवा संशयास्पद असू शकतात,
पण विचार आणि गणित हे संशयास्पद असू शकत नाही. जसं 4 × 4 = 16 यामध्ये फरक पडू शकत नाही. कोणाच्याही मुखातून कुठल्याही शाळेत हे ऐकलं तरी तुम्हाला ते मान्यच करावं लागतं. उष्णतेनं धातू प्रसरण पावतात हा जर सिद्धांत असेल तर हा जर्मनीमध्ये जपानमध्ये तुम्हाला मानावा लागेल. हा सिद्धांत वर्गात शिकवणारे शिक्षक कदाचित मरून जातील पण प्रत्यक्षात सिद्धांताला मरण येणार नाही. तसं महाभारतामधला कथारूप भाग हा विवाद्य म्हणून सगळा वगळला तरी भगवद्गीता आणि तिचा श्रेष्ठ प्रतिपादक श्रीकृष्ण हे मागे उरतात आणि ते अविवाद्य आहेत असं मला वाटतं. आणि त्यामधला श्रीकृष्ण हाच खरा श्रीकृष्ण आहे. आता या श्रीकृष्णाची गीता अभ्यासली जाते. विनोबाजींची आई, विनोबा भावेंची आई ही तशी कमी शिकलेली होती. तिला संस्कृत कळत नव्हतं त्यामुळे गीता ती अभ्यासू शकत नव्हती. तर विनोबाजींजवळ तिनं आग्रह धरला की श्रीकृष्णाची गीता मला तू जरा सुलभ मराठीत समजावून देशील का. आणि त्याच्यातून ही गीताई अस्तित्वात आली. विनोबाजींनी गीताई लिहिली म्हणजे आईला श्रीकृष्ण समजावून देण्यासाठी. गीता अकॉर्डिंग टू गांधी या नावाचा ग्रंथ महादेवभाईंनी सिद्ध केला. गांधी हे गीतेचे पूजक होते आणि गांधींचा एक लेखसंग्रह गीता दी मदर म्हणून प्रसिद्ध झालेला आहे की गीता ही माझी आई आहे. विनोबाजींची तर गीता ही होती. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोक पहा, आता इथे गीता आणि श्रीकृष्ण माझ्या दृष्टीनेही एक रूप आहे. श्रीकृष्णाचं अंतिम रूप हे वेगळंच आहे. म्हणजे माझी स्वतःची तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि योगाचा अंशतः अनुसार करणारा एक माणूस म्हणून जी धारणा आहे ती मला मुद्दाम आपणाला सांगायची आहे. कथेच्या बाहेर तुम्हाला पडावं लागणार आहे कारण पुन्हा ते राक्षस, पुन्हा ती माणसं, पुन्हा ते युद्ध वाटायला येणार नाही. पण गीतेचा विचार हा प्रतिदिनी पुन्हा नव्यानं तुम्हाला अभ्यासता येईल. त्याचं ताजेपण अजूनही संपलं नाही. आणि ती सांगणारा श्रीकृष्ण हा अनेकांच्या जीवनात आजही उभा आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद हे मुंबईहून पुण्याला येत असताना वाटेत लोकमान्य टिळकांना भेटले आणि लोकमान्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या घरी जाऊन राहिले तेव्हा काही काळ त्या दोघांनी जी चर्चा केली त्यातली काही चर्चा गीतेविषयीची होती की गीता भारतीयांना कळली पाहिजे आणि ही गीतेचं रहस्य लोकांना कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे आणि म्हणून लोकमान्यांनी गीता रहस्य लिहिलं. त्यामध्ये श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे की ही गीता सांगणारा श्रीकृष्ण हा किती मोठा असला पाहिजे. आणि गीता रहस्याच्या पहिल्या परिच्छेदामध्येच पिंड ब्रह्मांडाचं मूलगामी ज्ञान देणारा आमच्या संस्कृतीच्या कोंदणामधला हिऱ्यासारखा शोभायमान असणारा हा अलौकिक ग्रंथ आहे. ही गीतेची थोरवी लोकमान्यांसारख्या प्रज्ञावंतांनी सांगितली आहे. ही गीता आबालवृद्धांना मराठी भाषिकांना कळली पाहिजे या आग्रहातून तर भावार्थ दीपिका अस्तित्वात आली. ज्ञानेश्वरी ही का लिहिली गेली तर गीता सगळ्यांना कळावी म्हणून. आता श्रीकृष्ण झाला नसता तर गीता अस्तित्वात आली नसती. गीता अस्तित्वात आली नसती तर ज्ञानेश्वरी दिसली नसती आणि ज्ञानेश्वरी दिसली नसती तर वारकरी संप्रदाय उभा राहिला नसता ही परिस्थिती आहे. म्हणून श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीमध्ये अगदी विरून गेलेलं एक जीवन तत्व आहे. संस्कृतीशी एक रूप झालेलं आहे. मागे आपण वळून पाहत नाही. मी आम्ही शेवटी पंढरपूरला जातो तो खरं श्रीकृष्णाचा निधिध्यास घेऊनच जात असतो. तेव्हा हा श्रीकृष्ण विचार एसेज ऑन दी गीता या नावाचे दोन खंड श्री अरविंदांनी लिहिले आहेत. ते तर अगदीच अलीकडं लिहिलेले आहेत. म्हणजे गीतेवरचे टीका लेख जर का वाचले तर त्यावरून कळतं गीता प्रवचन ही धुळ्याच्या तुरुंगामध्ये ही विनोबाजींनी दिली आहेत आणि ती साने गुरुजींनी ग्रथित केलेली आहेत. मग श्रीकृष्ण हा शेवटी हा जर गीतेचा प्रवक्ता असेल, प्रतिपादक असेल, तर श्रीकृष्ण हा एक विचारवंत होता. तो गोकुळामध्ये खेळला असेल तर तो उत्तम खेळाडू होता. खेळामध्ये श्रीकृष्ण कधीही हरला नाही. कृष्ण कधी थकलेला, कोमेजलेला कोणीही पाहिला नाही. म्लानमुद्रेचा श्रीकृष्ण कुठे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. उदंड उत्साह असणारा श्रीकृष्ण, उत्तम खेळाडू असणारा श्रीकृष्ण, भारताचं नेतृत्व करू पाहणारा
श्रीकृष्ण, दुर्जनांचं पारिपत्य करणारा श्रीकृष्ण, धर्माला आलेली ग्लानी दूर करू पाहणारा श्रीकृष्ण, सज्जनांचं संरक्षण करणारा श्रीकृष्ण, मायमाऊल्यांना प्रिय असणारा श्रीकृष्ण, भगवद्गीतेचा प्रतिपादक, प्रवक्ता, विवेचक श्रीकृष्ण, ही श्रीकृष्णाची जी रूप आहे ती खरं महत्त्वाची आहे. बाकीचं सगळं कोंदण हे आपण घेतो, परंतु खरा श्रीकृष्ण त्यात आहे. पण आता त्याच्याही पुढे जाऊन आपणाला थोडंसं अद्भुत रम्य वाटेल असा काही भाग सांगतो, कारण तो अलीकडे घडलेला आहे. 1908 साली जेव्हा श्री अरविंद अलीपूरच्या तुरुंगामध्ये होते, एक वर्षभर ते होते, त्या काळामध्ये हा वासुदेव हा काही काळ त्यांना नित्यानं भेटत होता. हे मी अरविंदांच्यावरच्या व्याख्यानात आपणाला सांगितलंय. हा वासुदेव गेला नाही, तो तिथे होता. सनातन धर्माचा संरक्षक आणि प्रतिपादक वासुदेव हा अरविंदांच्या पुढे उभा राहिला आणि तो म्हणाला की राजकारणानं हे भारताचे प्रश्न सुटणार नाहीत, मानवकुलाचे प्रश्न सुटणार नाहीत, राजकारण हा शाश्वत सुखाचा, मानसिक शांतीचा मार्गच नव्हे, योगामार्गाने मानवजातीला जावं लागेल आणि योगबळावरती आपल्या स्वभावात, व्यक्तित्वात, जीवनात स्थित्यंतर घडवावं लागेल. म्हणून योग हा मार्ग माझा मार्ग आहे आणि हा योगमार्ग हा कुंठित झाला आहे, खंडित झाला आहे, रुद्ध झाला आहे, तो मोकळा करण्याचं काम माझा प्रतिनिधी म्हणून तुला करावं लागेल, असं श्रीकृष्णाने श्री अरविंदांना 1908 साली केलेली आज्ञा आहे. म्हणून श्रीकृष्ण हा गेला हे मानायला मी तयार नाही. म्हणजे कृष्णाची दर्शनं ही रामकृष्णांना घडली आहे आणि आजही अनेकांना ती घडतात असं सांगतात, पण तो भाग आपण सोडू. त्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखद प्रसंगावरती मात करण्यासाठी आणि व्यक्तिगत संकटांचा परिहार करण्यासाठी श्रीकृष्णाच्या नावाचा आणि विशिष्ट श्रीकृष्ण मंत्राचा जपही केला जातो आणि त्याचाही प्रभाव पडतो. मग आता कथेतला श्रीकृष्ण मानायचा की सगळं वातावरण व्यापणारा आणि विदेही स्थितीमध्ये आमच्या अंतर्यामी नांदणारा श्रीकृष्ण मानायचा, हा खरा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीनं व्यक्ती व्यक्तीचं जीवन व्यापणारा आणि संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवणारा श्रीकृष्ण हाच खरा श्रीकृष्ण आहे. हा त्यानं पर्वत उचलला किंवा नाही, उचलला अशक्य काही नव्हतं, पण त्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. मग अगदी अलीकडच्या काळामध्ये काय आढळतंय बघावं लागेल. म्हणून महात्मा गांधी आयुष्यामधला कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी ते गीतेचं वाचन करेल. ज्या भागामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटेल असं मला वाटतं, तो भाग ते पुन्हा वाचत. मग आता तो श्री कृष्णार्जुन संवाद होता, त्या या दोन व्यक्ती तरी कशा मानायच्या हा मोठा प्रश्न आहे. मे शक्तींचं प्रतिनिधित्व करणारं ही काहीतरी रूप होती. जसं प्रकाश ही एक शक्ती असेल, हा एक ऊर्जा प्रकार असेल, तर या ट्यूब्समधून तो व्यक्त होतोय. मे ट्यूबमध्ये काही नाही, पण प्रकाशाची अभिव्यक्ती ट्यूबमधून होते आहे. त्या प्रकाश ही गोष्ट तशी स्वतंत्र आहे आणि ट्यूब हे त्याचं माध्यम आहे. तसं माझ्या दृष्टीनं की श्रीकृष्ण अर्जुन या आध्यात्मिक ऊर्जा प्रकारच हे होते आणि फक्त त्यांनी सगुण साकार रूप धारण केलं होतं. आणि कौरव हे सुद्धा ऊर्जेचे विध्वंसक प्रकार होते आणि ती व्यक्तिरूप होती. आणि शेवटी सामान्य माणसांना अतितात्विक विचार असा निर्गुणतेच्या पातळीवर समजत नाही, म्हणून बहुतेक याला कथारूप दिला असावं असा माझा तर्क आहे. की लोकांना तत्वज्ञान सांगायला लागलं तर समजत नाही, मोठी अडचण आहे. गोष्टी सांगायला लागला तर गोष्टी समजतात, कारण समाजामधली 80% माणसं बौद्धिकदृष्ट्या ही अविकसित असतात आणि बरीच माणसं बाल्यावस्थेत असतात, म्हणूनही या कथांचा प्रपंच खरं झाला असण्याची शक्यता आहे. अर्थात हे जे बापू, मुरारी बापू, डोंगरे महाराज हे मान्य करणार नाही, परंतु मी स्वतः अध्यात्मातला श्रीकृष्ण मानतो. भागवत धर्माचं आराध्य दैवत श्रीकृष्ण हेच आहे आणि रामकृष्ण हरी या अगोदरचा भागवत धर्माचा मूल मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हाच आहे. मे शेवटी श्रीकृष्ण मंत्ररूप होऊन खरं आज आपल्यामध्ये नामतो आहे, घराघरामध्ये हा जप होतो आहे. मग हे कृष्णरूप आपणाला प्रिय व्हावं असं वाटतं. तो तपशील काढायला गेला तर मला स्वतःलाही खरं मनस्ताप होतो की एक तर ती अचूक माहिती नाही,
शतकानुशतक ती साठवत वाढवत वाढवत ते लोक गेलेले. प्रत्येकाने स्वतःची भर घातलेली आहे. का त्याचा अर्थ लावताना त्रास होतो? गीता वाचताना काही विचार तरी करता येतो, मतभेद असला तर नोंदवताही येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आक्षेप घेतला होता तो असा की चारिवर्ण मी निर्माण केले असं श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. तर आता श्रीकृष्ण हे वर्ण हे गुणवत्तेच्या इयत्तांचे सूचक होते. चार भिन्न प्रकृती, चार भिन्न गुणधर्म, विद्यासंपादनाचा, लढण्याचा, वस्तुव्यापाराचा, परिश्रमाचा हे गुण मी निर्माण केले असं सांगायचं होतो. आणि मग हे निसर्गतःच निर्माण झालेले आहे इतकाच त्याचा अर्थ खरं घ्यायला हवा. म्हणून श्रीकृष्णाचं चरित्र त्याहीपेक्षा तत्वज्ञान आणि त्याची भगवद्गीता अभ्यासण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या संवेदनेची गरज आहे. नाहीतर आक्षेप घ्यायला जागा खूप आहे. तर श्रीकृष्ण मंत्र जपणारे जे लोक आहेत त्यातले मलाही चांगले माहीत आहेत. आणि आज तो श्रीकृष्ण जे जपतात तो कुठला आहे तर ते चिरंतन रूप आहे, तो गेलेला नाही. आता श्रीकृष्णाने या पृथ्वी तलाचा त्याग कधी आणि कसा केला आपणाला माहिती आहे की काही काळ म्हणजे शेवटी पांडव पुन्हा राज्यावरती येत आहेत, युधिष्ठिराला अभिषेक होतो आहे, जरा काळ सुखाचा जातो आहे. आणि हे सगळं होत असतानाच पुढे त्याला असं वाटतं की आपलं अवतार कार्य संपत आलेलं आहे. आणि एवढ्यात या यादवांच्या मध्ये सुद्धा यादवी मास्ते आहे, ते बेभान होत आहेत, मद्यपान करतायत, ऋषीजनांची थट्टा करतायत. कुणीतरी एका युवकालाच पातळ नेसून त्याच्या पोटावरती एक भोपळा बांधून एका ऋषी पुढे उभा करून याला मुलगा ह्या बाईला मुलगा होईल की मुलगी होईल असं विचारतायत. आणि तो ऋषी उद्वेगानं म्हणतोय की पोटी एक मुसळ येईल. आणि अक्षरशः ते मुसळ हेच यादवांच्या नाशाला कारणीभूत जर. पण ह्या सगळ्या कल्पनेचा भाग आहे हे लक्षात ठेवा. आपलं अवतार कार्य संपलंय. कुठलंही जग घडवण्याचा प्रयत्न करणारा कोणीही महापुरुष हा एका मर्यादेबाहेर राहू शकत नाही, कोणीही राहिला नाही. रामही गेला, कृष्णही गेले, म्हणजे सारे अवतार गेले, गांधी गेले, विनोबा गेले, सगळे अरविंद गेले, सगळे मोठे लोक गेले. म्हणून एकच एक रूप कायम नसतं, पण त्या रूपाने व्यक्त केलेला विचार मात्र चिरंतन राहू शकतो. आणि म्हणून श्रीकृष्णाचं अंतिम रूप हे विचारस्वरूप हेच मानावं लागेल. जसं गणिताचं पुस्तक तुम्हाला फाडता येईल, एक बुकस्टॉल तुम्हाला जाळता येईल, पण गणिताचे सिद्धांत तुम्हाला जाळता येणार नाही. ते अवैयक्तिक पातळीवरती अपौरुषेय स्वरूपात तसेच राहणार आहेत. म्हणजे फिजिक्सचे प्राध्यापक रजेवर जातील, निवृत्त होतील, किंवा हे जग सोडून चालते होतील, परंतु प्रत्यक्षामध्ये फिजिक्सचे सिद्धांत तसेच राहतील. त्या श्रीकृष्ण हा सिद्धांत रूप आहे. श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व हे तसं गहन आणि अगम्य वाटावं असं आहे. केवळ कथेमध्ये तो शोधावा इतका तो लहान नाही, पण मंत्रामधून जपावा इतका तो मोठा आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये समस्यांचा परिहार करण्यासाठी ज्याचा वैचारिक आधार किंवा आश्रय घ्यावा असाही तो आहे. आणि त्या दृष्टीनं आपण श्रीकृष्णाचं चरित्र पाहावं असं मला वाटतं. मी स्वतः केवळ कथेत फारसा रमू शकत नाही, माझ्या बाजून असणारी एक मोठी अडचण आहे. कारण काय, नुसत्या गोष्टी काय सांगायच्या? मी श्रीकृष्णाच्या जीवनाचं सार हे कुठे आहे? आणि जे प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आम्ही कर्म करतो. श्रीकृष्णाने सांगितलं कर्मरत राहा. आम्ही भक्ती करतो, आम्ही ज्ञान संपादन करतो, तर कर्म कसं करावं? तर आम्ही जे करू त्याचे काही परिणाम होतील. या परिणामांचा विचार आपण कधीही करू नये. निस्पृहतेनं, निष्काम बुद्धीनं कर्म करावं, त्याच्या फळावर नजर कधी ठेवू नये. आता हे निष्काम कर्म हा विचार सांगितला, मुलांच्या लक्षात येत नाही, ते म्हणतात हे कसं काय शक्य आहे? तर एखादा खेळाडू क्रिकेटर खेळत असतो, त्यावेळी तो खेळताना तल्लीनतेने खेळतो, तो स्कोअरचा विचार सहसा करत नाही. तल्लीनतेने खेळतोय तोपर्यंतच त्याला खेळता येतं. नाहीतर आता मी किती धावा काढल्या, चार, अजून आपणाला किती लागणार आहेत, तर तो खेळ चांगला होत नाही. म्हणून आपण जे काही करतो आहे त्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष करून आनंदानं, तन्मयतेनं, तल्लीनतेनं ते काम करीत राहावं. गणित मांडू नये. राजकारणामध्ये काय होतं, काय साधायचं हे अगोदर ठरवलं जातं आणि मग त्याप्रमाणे पावलं टाकली जातात. तर तसं करू नका. तुमच्या वाट्याला एक नियत कर्म आलेलं असेल, तुमची अशी एक सामाजिक भूमिका असेल. मी प्राध्यापक असेन तर शिकवणं हे माझं कर्म आहे.
कोणी डॉक्टर असतील, कोणी वकील असतील, अलीकडच्या कल्पना मी घेतोय, तसं प्रत्येकाचं म्हणून एक नियत कर्म असतं आणि त्या कर्माला फळही येतातच, पण ते कर्म शुद्ध बुद्धीनं निष्काम वृत्तीनं आचरायचं असतं हे भगवंतांनी कर्माच्या संदर्भात सांगितलं. भक्तीच्या संदर्भात काय सांगितलं, कोणत्याही रूपात तुम्ही माझी उपासना केली तरी मी तुम्हाला प्राप्त होतो. परंतु उपासनेचे प्रकार अनेक आहेत. जे तमोगुणी आहेत, रजोगुणी आहेत, सत्वगुणी आहेत, त्यांचे उपासना प्रकार भिन्न आहेत. तथापि सर्व उपासकांना त्या त्या रूपामध्ये मी लाभतो, मी भेटतो हेही त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग शेवटी क्षेत्र, क्षेत्रज्ञ विचार वगैरे हे सगळे गीतेमधले विचार हे आलेले आहेत. मग कौतुक कशाचं आहे, तर एक व्यक्ती, एक व्यक्ती हे तिच्याशीच हे सारं निगडीत आहे. मग गोकुळामधले सारे प्रकार ते कृष्णाशी संबंधित आहे. जरासंधाचा वध हा करणारा शेवटी तोच आहे. मग शेवटी कोणाच्या तरी कळवी करतोय भीमाकडून म्हणा, पण स्फूर्तीदाता तोच आहे. म्हणजे हजारो घटना या देशामध्ये घडवून आणणारा आणि शेवटी विचारांचा पाऊस या देशावरती पाडणारा आणि इतकं करीत असताना खेळीमेळीच्या वातावरणात अगदी आपले रानावनातले सवंगडी, न शिकलेले सवंगडी, गरीब सवंगडी त्यांच्याबरोबर राहून हे करतोय. श्रीकृष्णानं कधी आपल्या मित्रांना सांगितलं नाही, मी क्लास वन ऑफिसर आहे वगैरे, जरा मला स्टेटस आहे, तुम्ही मला ओळखलं नाही, असं तो कधीही म्हणाला नाही. म्हणजे अहंतेचं विसर्जन झालेलं आहे आणि समाजाशी एकरूप झालेलं आहे. ज्याला आदर्श नेता व्हायचा असेल त्यानं श्रीकृष्णासारखं व्हायला हवं. संकट आल्यानंतर त्याच्यावरती धैर्यानं ज्याला मात करायची असेल त्याला सुद्धा श्रीकृष्णासारखंच व्हावं लागेल. जगाची दुःख ही आपली दुःखं मानून त्यांचा परिहार करण्यासाठी श्रीकृष्णासारखंच व्हावं लागेल. नाहीतर श्रीकृष्णाची वैयक्तिक दुःख यात कुठे होती? कसलंही वैयक्तिक दुःख नाही आहे ते समाजाचं, ते त्यांनी दूर केलं. अर्जुनाची सुद्धा समजूत का घातली, तर मानव कुलाचा प्रतिनिधी आहे हे प्रश्न वारंवार उद्भवतात, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं आताच त्याला दिली पाहिजे. त्या आपल्या एका जन्मात, एका अवतारात एवढं कार्य करू शकणारं एक व्यक्तिमत्व हे भारतीयांच्या भक्तीतून म्हणा, चिंतनातून म्हणा, निर्माण झालं. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं तो एक अभ्यासाचा विषय म्हणून फक्त आपण त्याचं वाचन करावं. पण भक्त म्हणून जर कोणी श्रीकृष्णाला शरण जाणारे असतील तर मी त्यांना अभय देऊन सांगतो की ती भक्ती वाया जाणार नाही. परंतु खरा श्रीकृष्ण अंतर्यामी शोधावा लागेल. प्रथम तिथे तो भेटेल. आपण या कथेतला श्रीकृष्ण शोधतो आहोत आणि बाबांच्या प्रवचनामध्ये आपणाला तो आढळला असं वाटतं, मला निदान असं वाटत नाही. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं खरं हे श्रीकृष्ण चरित्र चिंतन केलं, यापेक्षा काही खरं अधिक बोलावं असं मलाही वाटत नाही. आता कर्ण हा आपल्याला अधिक जवळचा आहे, तो असा रागावणारा, धुसपुसणारा, लढणारा आहे आणि तोही तिथे कुठेतरी येतोय. आता ही सगळी आपत्यप्राप्तीची जी कथा ही तर अशी सांगितली जाते, कुंतीला हा पुत्र असा झाला, हा मंत्र जपला आणि विवाहापूर्वीच तो झाला, हा या देवतेपासून झाला, तो त्या देवतेपासून झाला. आता या गोष्टी तशा स्वीकारणं हे थोडं त्रासदायक होणार आहे. मी उगीच मनामध्ये कितीही तुमच्या चांगल्या भावना असल्या तरी या पद्धतीनं अपत्यांची प्राप्ती घडते यावर कोणी विश्वास आज ठेवणार नाही. मग नेमकं काय घडलं असेल, तर तो मंत्र जप केल्यानंतर तिच्या शरीरामध्ये काही अनुकूल स्थित्यंतर घडले असतील आणि कदाचित अशा दिव्य गर्भाच्या धारणेला ते उपकारक ठरले असतील इतकंच. नाहीतर त्यानंतर काही कोणाला तशी मुलं झाल्याची नोंद नाही, इतकं हे काम सोपं नाही. म्हणून सारखी मनाची समजूत घालावी लागते की हे जरा जाणून घे, हे थोडं समजावून घे, हे कल्पित आहे. पण कल्पित असलं तरी अतिशय सुंदर आहे. टी व्हीवरचे कार्यक्रम कल्पित असतात, आपण नाही का ते बघत, असं कधी म्हणतो काय असं कुठं झालंय काय, पण ते बघतो आपण. याचं असं होऊ शकतं, शक्यतेच्या कोटीतलं आहे. आता काही गोष्टी असंभाव्य, अशक्य आहेत, सहजी समजू शकत नाही. तेव्हा पांडवांना, पाच पांडवांना एक पत्नी असणं वगैरे हा सुद्धा प्रकार तसा थोडासा कोड्यात टाकणार आहे. म्हणून मुलांना असं काहीतरी दाबून दडपून त्यांच्या मनात यातलं काहीही भरवू नये असं मला वाटतं. का तर त्रास होत असेल तर कशाला, पण भगवद्गीतेमध्ये त्रास नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रजपात त्रास नाही. पंढरपूरला जाण्यात आणि वारकरी अनुसार करण्यात त्रास नाही. ज्ञानेश्वरीमधला श्रीकृष्ण शोधण्यात कसलाही त्रास नाही. तो योगेश्वर होता,
मूलाधार चक्रात निद्रित असणाऱ्या कुंडलिनीची जागृती कशी घडते, आसन प्राणायाम शांत निश्चल स्थळी कसा करावा, सर्व महासिद्धी प्राप्त झालेल्या योग्याचं शरीर कसं असतं हे त्यानं अनुभवानं सांगितलं होतं, तो अनुभव आपणाला इथेही घेता येतो। म्हणून शेवटी महाभारत या नावाच्या खाणीमध्ये श्रीकृष्ण या नावाचा एक हिरा हाती येतो आणि तोच माझ्या दृष्टीनं खाणीपेक्षा महत्त्वाचा आहे। खाणीवर आपली सत्ता नाही, हिरा मात्र जपायला हरकत नाही, एवढंच खरं मत सादर करून मी इथे थांबणार आहे हे माझं विवेचन असं मानायचं। कारण सांप्रदायिक पद्धतीनं लोकांना ते आवडत नाही म्हणून, आणि मुलांना तर ते शक्यच नाही। म्हणजे मी सुद्धा माझ्या मनाची अशी समजूत घालत होतो, कारण माझ्या नातवाला जेव्हा मी सांगितलं की कुंतीला असे असे पुत्र झाले, तो म्हणाला हल्ली का होत नाही, तर आता काय सांगणार, बरं त्या मुलाचा प्रश्न काही चुकीचा आहे का। मग हे असं वाटलं यात वेळ घालवू नये, मी म्हटलं बघ त्यावेळी ते झाले होते, मंत्र होते, कशाला सांगायचं। त्यापेक्षा ही गीता दिसते, अरविंद दिसतात, टिळक दिसतात, गांधी दिसतात, विनोबा दिसतात, श्रीकृष्ण दिसतो। कन्सेप्च्युअल थिंकिंग लक्षात ठेवा, हे जे जे मुहूर्त आहे त्या सगळ्या पलीकडं अथांग आकाश असावं तसं तत्व चिरंतन असतात। अजीवन सत्व डोळ्याला दिसत नाही, ज्या पदार्थात ते असतं ते पदार्थ कधी असतात, कधी दुष्काळामुळे नसतात, पण अजीवन सत्व नष्ट होत नाही। ब जीवनसत्व कुठेतरी विचारसृष्टीत तरी राहतं, अगदी अन्नाचा एक कण कण नसला तरी ते जीवनसत्व असतं। तसं माझ्या दृष्टीनं श्रीकृष्ण हे भारतीय लोकजीवनामधलं अध्यात्मशास्त्रामधलं एक चिरंतन अविनाशी सत्व आहे, ते एक तत्व आहे। त्या आपण श्रीकृष्ण तत्वाचे अभ्यासक व्हावं, उपासक व्हावं, श्रीकृष्णांच्या कथेमध्ये किती रमावं हे आपलं आपणच ठरवावं, एवढं सांगून ही श्रीकृष्ण कथा इथेच मी संपवतो आहे।